पाटील, त्याचबरोबर सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष नावकर इत्यादी प्रमुख पाहुणे हे व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष असलेल्या आणि ज्यांच्या प्रेरणेतून प्रयत्नातून हे पुरस्कार सुरू झालेले आहेत त्या माजी आमदार माननीय निर्मलाताई ठोकळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं. मनस्थितीत असतो. नवरात्र हा एक जीवनातला अतिशय महत्वाचा असा सण आपण मानला जातो. अशा दिवशी एक असा चांगला कार्यक्रम म्हणूनच आपण याचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की सोलापूर हे स्वातंत्र्य चळवळीतलं गाव आहे. कुठलाही विषय इथं चळवळीतून घेतला जातो आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे आमच्या संस्थेने ऍडव्होकेट अप्पासाहेब ठोकळ यांच्या नावे वकिलांना त्यांनी ज्या क्षेत्रात काम केलं, ज्या क्षेत्रात अहोरात्र प्रामाणिकपणे काम केलं, अशा क्षेत्रातील लोकांचा आजच्या दिवशी गौरव करावा हा उद्देश. आपल्याला सर्वांना माहिती आहे सिनियर वकील पण इथे बरेच आहेत. मी एक वकील पत्नी म्हणून हे सगळं बघत होते. वडील आमदार होते, कायदे करणारं मंडळ, कायदे चालवणारे त्यावेळेस लहान वयात कळत नव्हते. पण जेव्हा लग्न झालं आणि वकिलांच्याशी लग्न झालं तेव्हा केलेले कायदे चालवण्याचा कोर्टाचा सुद्धा संबंध आला. हे मी माझं स्वतःचे भाग्य समजते. आणि मग ज्या वेळेस ठोकळसाहेब एक अतिशय वर्षाचे असताना आई गेली, वडीलही गेले, बहिणीही सांभाळलं, जगदाळे मामानी त्यांना वारशीला शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर सोलापुरात आले आणि सोलापुरात केवळ तुळशीदास जाधवांची मुलगी करायची एवढ्या उद्देशाने त्यांनी फार मोठ्या मोठ्या लोकांना मध्यस्थी घातली आणि माझं वय कोण विचार केला नाही तेव्हा तेही नव्हतं असणार नाही. त्यावेळेचे बार्शीचे आमदार नरसिंहराव देशमुख, सोलापूरचे अण्णासाहेब माने, जगदाळे मामा या लोकांना त्यांनी मध्ये आणि विचार करायला मला वेळच नाही किती वय आहे आपलं काही याचा विचार करायलाच वेळ नव्हता. आणि होय म्हटलं पण त्या माझ्या होय म्हणण्यानंतर गेले 50-55 वर्ष त्याच्यातली 25-30 वर्ष त्यांच्या बरोबर काढल्यानंतर आजही मी त्या क्षेत्रात समरस होऊ देते, त्या क्षेत्राचा मी अर्थ समजू शकते. काय आहे ते नुसते कायदे करून चालणार नाही. मीही कायदे आमदार म्हणून कायदे मंडळात काम केलं, कायदे केले पण ते कसे चालवायचे हे घरातच मला शिक्षण मिळालं आणि म्हणून हा आजचा दिवस माझ्या जीवनातला अतिशय महत्वाचा आहे. वकील साहेब गेल्यानंतर 1995 साली मी वर्षभर विचार करत होते की स्मृती दिन आपल्याकडे धार्मिक दृष्ट्या आपण श्राद्ध करतोच वर्षानंतर पण हा स्मृती दिन कसा साजरा करायचा याचा मी वर्षभर विचार करत होते. आणि मग मी ठरवलं की त्यांनी ज्याच्या ज्या विषयात आपलं स्वतःच आयुष्य घालवलं, नुसती वकिली गेली असती तर वेगळं, पण ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं अतिशय निष्ठेने केलं, मला स्वतःला माहितीये कधीही कुणाला फारस पैसा मागण्याच्याही अंगणीत पडले नाही. मी कुणाचं तरी जावई पण आहे, मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगाही आहे. या पद्धतीने जेव्हा त्या कोर्टात ते काम करत होते अनेक असे प्रसंग पण त्यांच्या जीवनात आले पण त्यांनी ज्या श्रद्धेने या व्यवसायाची सेवा केली आणि म्हणून त्यांनाही अनेक संधी मिळाल्या. जिल्हा सरकारी वकील जवळजवळ 12-15 वर्ष ते होते. बारचे अध्यक्ष झाले. मी तेव्हाचाही किस्सा सांगेन, प्रकृती फार ठीक नव्हती. जेवण चाललं होतं घरात, एक 5-6 वकील कोर्टातले आले, ज्युनियर वकील. काय काम आहे
त्यावेळी आम्हाला वकील साहेबांना बारचा अध्यक्ष करायचे. त्यांनी हात जोडले की मला आता निवडणुकीत नाही पडायचं. आता नुकतीच निवड बारची होऊन गेलेली आहे, निवडणुका काय असतात हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि त्यांनी सांगितलं मला निवडणुकीत नाही पडायचं. त्या वकिलांनी सांगितलं नाही वकील साहेब, तुम्ही जर होणार असाल तर बारचं इलेक्शन देऊन देऊ तुम्ही. आणि म्हणून मग त्यांनी ते स्वीकारलं आणि तेही जवळजवळ 10-12 वर्ष ते पद सांभाळलं. त्यांनी लिगल एड बोर्डाच्या महाराष्ट्र शासनाचं एक लिगल बोर्ड होते, लिगल एड बोर्ड, त्याच्यात मीही आमदार म्हणून तिकडे काम करत होते. आणि त्यांनीही इथं कोर्टात त्या पद्धतीने अतिशय चांगलं असं काम केलं की जीवनातले क्षण मी कधी विसरू शकणार नाही. आणि मी विसरू शकणार नाही म्हणून हा कार्यक्रम करतो असं नाही आहे, पण समाजातला एक वळण कसं समाजाला, ज्या जे काम आपल्यावरती आहे, जे वकील म्हणून आपण काम करतोय, ज्या निष्ठेने त्यांनी केलं ते काम, ते अतिशय महत्वाचं मला स्वतःलाही वाटलं. आणि मला असं वाटतं की त्यांचे जे अण्णासाहेब माने किंवा त्या कालेकर होती, ही जी त्यांची मंडळी होती, त्यांच्याशी पण श्रद्धेने ते राहिले. कधीही कुठल्या वकिलाबद्दल किंवा कोर्टातल्याबद्दल कधीही वाईट बोलले नाही. चुकून सुद्धा झगडा काही झाला तरी सुने वसगडेकर साहेब सांगतील, सिनियर वकील बोलतील आपल्याला. आणि म्हणून मी विचार केला होता की हा वकिलांचा सन्मान आपण करायचा. आणि म्हणून गेले 25 वर्ष हा सातत्याने आम्ही या सोलापूरच्या कोर्टात हा पुरस्कार देतोय. सुरुवातीला आम्ही एकच वकिलांना दिला, त्याच्यानंतर पुन्हा ठरवलं की आता ग्रामीण भागात ते पण एक वकील घेऊया, त्याच्यानंतर एक 2-5 वर्षांनी एक महिला घेऊया. कारण संख्या वाढायला लागली होती महिलांची, ग्रामीण भागातली संख्या वाढायला लागली होती, वकील क्षेत्र मोठं व्हायला लागलं, देशाला स्वातंत्र्य मिळालं, देशाची घटना आंबेडकरांनी लिहिली, घटनेप्रमाणे हा देश चालायचा, लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये कायदे व्हायला लागले, नवीन नवीन कायदे व्हायला लागले. आणि नवीन नवीन हे क्षेत्र जसं वाढायला लागलं तसं वकिलीचं क्षेत्रही मोठ्या प्रमाणात दिसतंय. त्या काळात तालुक्यातून एखादा वकील असायचा. आज आपण लोक तर गावोगाव एक एक वकील आहे असं म्हटलं तर थोडी अतिशयोक्ती होत असली तरी सुद्धा ते सत्य आहे. वकील मंडळी आहे आणि वकील मंडळी म्हणजे कोर्टातच प्रॅक्टिस केली पाहिजे असं नाहीये. इतरही वेगळ्या वेगळ्या मार्गाने आपण कसा लोकांना सल्ला देऊ शकतो, कायदेशीर बाबी किती आहे, हे सगळं बघण्याचं क्षेत्र वाढलं. आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे सोलापूरलाही पूर्वी एकही लॉ कॉलेज नव्हतं, पण डीएव्ही कॉलेजने लॉ कॉलेज काढलं 62 साली आणि आता जिल्ह्यात माझ्या माहितीप्रमाणे 4 कॉलेज. हे क्षेत्र का वाढते, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनेप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे हे राज्य चाललं पाहिजे. जगाच्या पाठीवरती पुन्हा आपल्या देशाचा असे कुठे चर्चा होऊ नये की हे पारतंत्र्यात पुजलेले लोक आहेत, त्यांना काय स्वातंत्र्य दिलं ते कायद्याप्रमाणे काय हे राज्य चालवणार आहे असं म्हणणारे जगात लोक नाहीत असं नाही. पण तरी सुद्धा आपण म्हणून आपण धडपड करून प्रयत्न करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसा सामान्य माणसाला कसा सल्ला देता येईल, विविध कायदे कसे झाले. मला स्वतःला आठवतं कुल कायदा जेव्हा 56-57 झाला तेव्हा तर वकील साहेब रात्री 2-2 वाजेपर्यंत हाताने नोटिसा लिहित होते. तेव्हा क्लार्क असणं, टायपरायटर असणं काही पद्धती नव्हत्या. एक कार्बन पेपर घ्यायचा, त्याच्यावर मी बसायचं तर टेबल खुर्ची कुठली, तो तक्क्यासमोर ठेवलेला, त्याच्यावर बसून रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांनी नोटिसा लिहिलेल्या आहे. आणि सगळं मी पाहत होते. कदाचित माझ्या स्वभावातला तो दोष असेल की जे मला दिसतं त्याचा मी अभ्यास करतो. ते आज नाही मला बरेच जण म्हणतात तुम्ही सगळं काय काय सांगत असता, म्हटलं माझी ती सवय आहे. फार लहानपणापासून मला ही सवय आहे की आपण जे बघायचं आहे त्याचा अभ्यास करायचा, ते काय आहे ते समजून घ्यायचं, ते बरोबर आहे की नाही, चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीने मी पाहिल्यानंतर आपल्याला माहित आहे कोर्टात आजही तशी असते परिस्थिती, जिथे पुरुष स्वतःचा व्यवसाय किंवा सर्व्हिस करतात तिथं फारसं स्त्रियांना त्यांनी आलेलं आवडत नाही. आजच्या काळातलं नाही पण त्या काळातलं सुद्धा. पण त्यांनी मला कधीही नेण्यासाठी किंवा मी जाते म्हटल्यानंतर कधीही नकार दिला नाही. ओळखी करून द्यायच्या, सांगायचं, घरी आल्यानंतर त्याची चर्चा करायची. आणि म्हणूनच माझ्या मनात विचार घेतली गेल्यानंतर आले की आपण काय करायचं, या त्यांच्याच पद्धतीने सगळे वकील काम करतायत. आता काळ बदललेला आहे, स्त्रियांना बरोबर घेतलं जातं, खूप स्त्रिया आता वकील म्हणून कोर्टात आहेत.
सर्व समाजातले लोक तुवर वकील झालेले आहेत. काही ठराविक मंडळीच पूर्वीच्या काळात वकील असायचे. मला हे टीकात्मक नाही बोलायचं, पण काही समाजात असं होतं की वकील म्हणजे अमकाच. पण ते सगळंच आता मोडीत निघाल्यासारखं झालंय. आणि आज मला आज पुन्हा हा कार्यक्रम असतार मुर्गेसकर सरांनाही एवढ्यासाठीच बोलवलं की सर आज आपल्याला फार गरज आहे या दृष्टीने की या देशात जे चाललेलं आहे त्याच्यासाठी आपण सज्ज राहणं गरजेचं आहे. आपण गेले 70-80 वर्ष प्रयत्न करून करून महात्मा गांधींच्या जवाहरलाल नेहरूंच्या विचाराने हा देश स्वतंत्र केला आणि त्या पद्धतीने आपण चालवला. पण आज कदाचित ती गोष्ट पुन्हा एकदा धोक्यात येण्याची वेळ आलेली आहे. तिथे राजकीय मंच नाही याची मला जाणीव आहे, पण तरी सुद्धा देश आपला, देशातली जनता, देशातले विचार, देशात काय चाललंय त्याचा विचार करणं तुमचं आणि माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण करत असताना मी मुंगे सरांना तेवढ्यासाठी बोलवलं. मी आपल्याला मुद्दाम सांगेन की त्यांना यायला खूप त्रास झाला. आजही त्यांची प्रकृती बरी नाही. 2-3 वेळा येतोय तो तारखा वेगळ्या वेगळ्या ठरल्या आमच्या. तसं तर वकील साहेबांचा 4 सप्टेंबर हा दिवस आहे, पण मी इतकंही त्या इतकी कशाच्या आळी जाणारी नाही की अगदी चारलाच केलं पाहिजे असं नाही. 1-2 दिवस आपण इकडे तिकडे करतो तसा करत होते. राहुलजी बरोबर त्यांची मीटिंग होती, त्याच्यात 1 दिवस मध्ये गेला. आणि आज मुर्गेकर साहेब आलेत आपल्याला खरं वाटलं नाही. ते दिवस गाडीतही झोपलेले होते, गाडी लेट आली आणि आल्यानंतर सुद्धा इथे झोपूनच होते. आता उठूनच ते इकडे आलेले आहे. मी का सांगते की त्या ज्या निष्ठा आहेत आजच्या लोकांच्या, कारण ज्या माणसांनी मुंबईसारखं ठिकाण की जगातलं सर्वात म्हणजे 5 शहरापैकी एक मुंबई मानली जायची, त्या मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होणं हे आपल्याला बोलायला सुद्धा मिळत नसतो. मुंबई युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर नुसतं नाव ऐकायचं परत, पण आज तिथं ते काम करून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं. मी आता सविस्तर सांगणार मी आपल्याला, आपण सगळे जाणणारे आहात मुंबईकर सरांना. आणि मग राज्यसभेतही त्यांनी काम केलं, मी त्यांना आग्रह केला की इथं आलेले त्यांच्याबरोबर बी एस पाटील म्हणून आहे इस्लामपूरचे, त्यांनाही मुद्दा मी गेले 6 महिने त्यांचे पुस्तक मी वाचलं आणि गेले 6 महिने मला त्यांना बोलवण्याची इच्छा होती. पण आता ही वेळ आली आपल्याला सांगेन. आज जशी परिस्थिती, जशी आणखी एकेकाळी देशात परिस्थिती निर्माण झाली की इंदिरा गांधींच्या विरोधात काही मंडळी या देशात जे राजकारण करत होती, त्यावेळेस इंदिरा गांधी बरोबर एका निवडणुकीत फक्त 5 खासदार तिच्या बरोबर होते आणि बाकीचे सगळे बाजूला गेलेले होते. एस व्ही पाटील म्हणून एक खासदार होते सावलीचे, आम्ही तेव्हा सांगली म्हणायचं त्यांना. तर त्यांचे चिरंजीव आहेत आणि ज्या कठीण परिस्थितीतून त्यांच्या वडिलांनी ते गेले हे मी आमच्या दादांच्यावरून समजू शकते की आम्ही कुठल्या कठीण परिस्थितीतून गेलो होतो. पण इंदिराजींनी कधीही या लोकांना डावललं नाही हेही आपल्याला लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. मी आज त्यांना मुद्दाम बोलवलं, ते सपत्नी तिथे आलेले आहेत आणि गेल्या 25 वर्षाची परंपरा जी सांभाळली त्याच्यापैकी ही सगळी वकील मंडळी इथे आलेली आहे. अण्णासाहेब वसळेकर, एक सिनियर वकील दीपक मेंढरकर, त्यांनाही 30-35 वर्ष झाली म्हणजे प्रॅक्टिसला. उदय घोंगडे, त्यांचं नाव जाहीर केलं आणि त्यांचा मला फोन आला, त्यांनी तुमचा कार्यकर्ता आहे बरोबर आहे ना घोंगडे. जिल्ह्यात अगदी मी आणि कबडे गुरुजी जेव्हा आम्ही जाते अध्यक्ष मी सेक्रेटरी आम्ही फिरत होतो तेव्हा ते युथ काँग्रेसचं काम करत होते आणि जोरजोरात भाषणं करायची. आता ते ऐकायला मिळणारच आहे त्यांचं भाषण आपल्याला. नंतर महिला म्हणून एक द्यायचं ती शीतल डोके, हिने पण गेले 19 वर्ष ती कोर्टात प्रॅक्टिस करते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. क्रिमिनलमध्ये ती काम करते. अशी निवड करण्याचा आम्ही, निवड म्हणजे ठोकळ वकिलांच्या नावाचा पुरस्कार असला तरी फक्त त्यांचे कुटुंबीय ठरवतात असं नाही, बारला आम्ही विश्वासात घेतो. सरकारने केलं म्हणजे सगळ्यांच्याशी चर्चा करून, ज्या वकील मंडळींच्याशी सुदैवाने माझे अजूनही कोर्टात संबंध आहे. अण्णासाहेब माने गेले तरी धनंजय मानेंच्या बरोबर माझ्या चर्चा होतात, म्हणजे सगळेच वकील जवळजवळ होती. सुरेश गायकवाड वगैरे सगळी मंडळी रोजच्या सहवासाठी आहेत. आणि मग ही निवड आम्ही केली, आमचा हा कार्यक्रम ठेवला.
मुंगेकर सरांची मी पुन्हा एकदा माफी मागते की आपल्याला आजारी असताना आपण इथं आलात, तो आजार न पाठवण्याची आम्ही काळजी घेऊ होणार. हा कार्यक्रम झाल्यावर आणखी बरे होणार. आणि त्याच्यानंतर मग काही वर्षांनी आम्ही असं ठरवलं होतं की आता लॉ कॉलेजेस खूप झाले ना आपल्या जिल्ह्यात सुद्धा. डीएव्ही कॉलेजने एकदा सुरुवातीला काढलं तेव्हा मला सांगायला लागत मी अण्णासाहेब माने मला खूप आग्रह करत होते आता तुम्ही लॉ करा. मी बी ए झाले होते नुकतीच. आता तुम्ही लॉ म्हटलं नको अण्णासाहेब. मी त्याच्या अगोदरच नगरपालिकेत निवडून येऊन तिथे शिरले होते, म्हणजे राजकीय क्षेत्राकडे गेले होते आणि म्हणून ते नाही झाले. पण ते बरं आहे असं वाटायला लागलं. मी आता मोकळेपणाने आपल्याला इथं बोलवू शकते, हा कार्यक्रम मी करू शकते आणि याच्यात मला जी प्रसन्नता आहे, मला जो आनंद आहे, माझे कुटुंबियांना जो आनंद आहे, माझी मुलं वगैरे सगळ्याच याच्यात समजा सुद्धा सगळ्या समजू शकतात. माझा मुलगा मुंबईत प्रॅक्टिस करत असलं तरी त्याचा मुलगा पण नक्की असं पण आज आलेला आहे. तर मी आपलं सर्वांचं स्वागत करते आणि माझं लांबलेलं भाषण मी संपतो. आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. प्राप्त केलं. मुंबई 10वी पास झाल्यानंतर उच्च शिक्षण घेण्याची ऐपत नव्हती, पण त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करून रात्रीच्या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलं आणि ते एम ए झाले इकॉनॉमिक्स हा विषय घेऊन. 67 नंतर त्यांना खरं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बढती मिळाली होती, पण त्यांच्या आयुष्याचं ध्येय प्राध्यापक होण्याचं होतं. रिझर्व्ह बँकेतली नोकरी सोडून ते प्राध्यापक झाले, त्यामुळं त्यांचा पगार निम्मा झाला, पण त्यांनी त्याची पर्वा न करता प्राध्यापकी स्वीकारली आणि प्राध्यापकी करतच ते PhD झाले. आणि नंतर त्यांनी बरीच पुस्तके लिहिलेली आहेत. 1999 साली त्यांना कृषी मूल्य आयोगावर सदस्य म्हणून नेमलं गेलं आणि 2004 साली नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काही धोरणाविषयी मुंगेकर साहेबांचे मतभेद आहेत आणि त्यांनी मनमोहन सिंगांवर टीका करणारे एक भाषण सुद्धा केले होते, पण तरीही मनमोहन सिंगांनी त्यांना नियोजन आयोगाने घेतलं. 2010 साली त्यांना राज्यसभेचं सदस्य करण्यात आलं आणि 2010-16 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. कृषी मूल्य आयोगाचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी काही वर्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. डॉक्टर मुंगेकर हे मूळतः अर्थशास्त्रज्ञ आहेत, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर त्यांचा मोठा प्रभाव आहे आणि डॉक्टर आंबेडकर, अर्थशास्त्र, कृषी अर्थव्यवस्था या विषयावर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्या पुस्तकाची यादी सांगणं सुद्धा अशक्य आहे. आज काँग्रेस पक्षाचं आर्थिक धोरण ठरवणारी जी वरिष्ठ स्तरावरची कमिटी आहे त्यात मुंगेकर साहेबांचा समावेश आहे. मी श्री सचिन ठोकळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी मुंगेकर सरांचा सत्कार करावा.
1971 पासून विधी व न्याय क्षेत्रात करीत असलेले योगदान अत्यंत उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. आपले जन्मगाव महातपूर, तालुका माढा, जिल्हा सोलापूर असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महातपूर येथेच प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला माढा येथे, तर बीएची पदवी दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे मिळवली. पुढे विधी शाखेची पदवी पुणे येथील प्रख्यात IMS विधी महाविद्यालयातून प्राप्त केली. पुढे सन 1971 पासून सोलापूर येथील नामांकित विधिज्ञ श्री ए तू माने यांच्याकडे 1973 पर्यंत वकिली व्यवसायाचे धडे घेतले. आपल्यातली जिद्द, चिकाटी, धाडसी वृत्ती प्रेरक ठरली. दिवाणी व फौजदारी क्षेत्रातील एक नवे पर्व विधी क्षेत्राच्या पटलावर उदयास आले. अनेक गुंतागुंतींचे दिवाणी गाणे आपल्या अभ्यासू, दमदार व भारदस्त युक्तिवादाने निकाली निघाले. सर्वसामान्य पक्षकार आकर्षित झाले. स्टेट बँक ऑफ इंडिया, दी रत्नाकर बँक लिमिटेड, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, श्री शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय व रुग्णालय ट्रस्ट, आयुर्वेद महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी विधी सल्लागार म्हणून समर्थपणे आपण जबाबदारी सांभाळली. याशिवाय महातपूर ग्राम विकास मंडळ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे. आज सोलापूर जिल्ह्याच्या पंचक्रोशीत विविध क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून तुमची ओळख आहे. या क्षेत्रातील दबदबा व उत्तुंग कामगिरी निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे. आपण कौटुंबिक जबाबदारी देखील समर्थपणे सांभाळली आहे. सौ आरती, सौ वर्षा व सौ वज्राली या तिन्ही मुलींसह मुलगा अभिषेक यांना योग्य दिशा दिल्याने ते अत्यंत सुस्थितीत आहेत. शिवाय नातू प्रतीक याच्या माध्यमातून पुढची पिढी देखील विधी क्षेत्रात आणून विधी सेवा समृद्ध करीत आहे. आपल्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आमचा सलाम. तुमच्या या यशस्वी कारकिर्दीचा गौरव सर्व दूर पोहोचावा याकरिता विधी व न्याय क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा स्वर्गीय शौ वी उर्फ अप्पासाहेब ठोकर ज्येष्ठ विधिज्ञ पुरस्कार 2018 तुम्हास आदरपूर्वक प्रदान करीत आहो. तुम्हास या पुरस्काराने व मानपत्राने अखंड विधी सेवेची प्रेरणा मिळो हीच मनोमन मनोकामना. शपथविधी होणार आहे. आज त्यांच्या गुरुचा आपल्या कार्यक्रमात सत्कार होत आहे. माननीय डॉक्टर भालचंद्र मुंडेकर सर यांच्या हस्ते ऍडव्होकेट वसगडेकर यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होतोय. मानपत्र आणि सन्मानचिन्ह शाल श्रीफळ या स्वरूपात हा पुरस्कार आहे. सर्व मान्यवर आणि आजच्या ऍडव्होकेट अप्पासाहेब ठोकर विधिज्ञ पुरस्काराचे मानकरी माननीय ऍडव्होकेट दीपक नरहर मंडरकर यांचं मानपत्राचं वाचन आता मी सादर करीत आहे. माननीय ऍडव्होकेट दीपक नरहर मंडरकर, सोलापूर बार असोसिएशन यांची. महोदय, आपणास हे मानपत्र देण्यास अत्यंत आनंद होत आहे. गेली 38 वर्षे आपण विधी
न्याय क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहात. बार्शी सारख्या ग्रामीण भागात दिनांक 4 एप्रिल 1957 मध्ये आपला जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत सुलखे हायस्कूल बार्शी इथं आपण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. पुढे बार्शी कॉलेजमध्येच आपण बी ए ची पदवी सुद्धा मिळवली. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची उर्मी उपजतच असल्यानं शिवाजी विद्यापीठा अंतर्गत राजर्षी शाहू इव्हिनिंग लॉ कॉलेज बार्शी येथून आपण कायद्याची पदवी प्राप्त केली आणि तिथूनच व्यवसायाची सुरुवात केली. कायद्यातले बारकावे, अचूकपणा, सातत्य याचं ज्ञान आपण ज्येष्ठांकडून घेत राहिला. मोटार अपघात नुकसान भरपाई करणे, भूसंपादन व वाढीव भरपाईचे दावे, दिवाणी, फौजदारी खटले, सहकार खात्यातील दावे, महसूल व शिक्षण न्याय प्राधिकरणातली प्रकरणे, कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक वाद अशा अनेक क्षेत्रात स्वतःची गुणवत्ता आपण सिद्ध केली. तसेच विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक न्यायालयात तडजोडीने मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणात समेट घडवण्यात आपण मोलाची कामगिरी बजावलेली आहे. वकिली पेशा हाच सेवाधर्म समजून अत्यंत प्रामाणिकपणे आपण काम करत आलेले आहात. शिवाय वकिली व्यवसाय करत असताना ग्रामीण भागाशी असलेली नाळ आपण कधीही तुटू दिली नाही हे विशेष. सुट्टीच्या दिवशी शेतामधली कामं, श्रमदान, बागकाम, गावकऱ्यांसोबत चर्चा, वैचारिक देवाणघेवाण आदी उपक्रम आपण सुरू ठेवले. यातून अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यात आपण हिरिरीने सहभाग आणि पुढाकार नोंदवला. तसेच वाचनाची आणि पर्यटनाची आवड आणि छंद आपण तितक्याच सक्षमपणे जोपासलेले आहेत. याशिवाय सोलापूर वकील संघाचे सचिव आणि अध्यक्षपदाची धुरा देखील आपण अत्यंत सक्षमपणे सांभाळलेली आहे. आपला हा विधी क्षेत्रासह सामाजिक कार्यातील प्रेरणादायी प्रवास असा अखंडपणे चालत राहावा याकरिता विधी न्याय क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा स्वर्गीय शंकरराव विठ्ठलराव उर्फ अप्पासाहेब ठोकळ विधिज्ञ पुरस्कार 2018 आम्ही आपणास अत्यंत आदरपूर्वक प्रदान करीत आहोत. हे मानपत्र आपणास अधिक प्रेरणादायी ठरो हीच सद्भावना. धन्यवाद. गोंगडे यांच्या मानपत्राचं वाचन प्राचार्य उज्ज्वला साळुंके या करते. नमस्कार. माननीय ऍडव्होकेट उदय शिवलिंग घोडके घोंगडे, सांगोला बार असोसिएशन यांचे महोदय, आपणास हे मानपत्र देण्यास अत्यंत आनंद होत आहे. तुम्ही सन 1983 पासून सांगोला वकील संघातून विधी व न्याय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीपासूनच भेदाभेद, विषमता, गरिबी याविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा घरातूनच मिळाली होती. त्यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वकिली व्यवसायात स्वतःला झोकून दिले. वकिली बरोबरच सांगोला तालुका काँग्रेस आय कमिटीचे उपाध्यक्षपद, जिल्हा प्रतिनिधी काँग्रेस कमिटी आदींची जोखीम तुम्ही स्वीकारली. याशिवाय सांगोला वकील संघाचे अध्यक्षपदाची धुरा देखील समर्थपणे पार पाडली. याशिवाय लायन्स क्लब सांगोलाचे सक्रिय सदस्यत्व व अध्यक्षपदही स्वीकारून मोलाची कामगिरी केली. आपण गेली 25 वर्षे कॅबिनेट ऑफिसर लायन्स क्लब ऑफ सांगोला या पदावर कार्यरत आहात. तसेच तालुका उच्च शिक्षण मंडळ सांगोलाचे आजीव सदस्याची जबाबदारी देखील आपल्याकडेच आहे. याशिवाय सन 1994 पासून सांगोला महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणून देखील ज्ञानार्जनाचे काम करीत आहात. अंबिका देवी यात्रा कमिटी सदस्य, संस्थापक संचालक, आदर्श नागरी सहकारी पत्रकार
सहकारी पतसंस्था सांगोला, संचालक आदर्श फायनान्स सांगोला आदी पदांवर देखील दिमाखदार कामगिरी केली आहे. या सामाजिक जबाबदारी बरोबरच विधी क्षेत्रातील स्वतःचा वेगळा लौकिक दिवाणी व फौजदारी क्षेत्रातील वकील म्हणून कायम ठेवला आहे. अनेक संस्थांचे विधी सल्लागार म्हणूनही आपण कार्यरत आहात. आपल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व विधी क्षेत्रातील अतुलनीय कार्याची कीर्ती संपूर्ण सांगोला तालुक्याच्या पंचक्रोशीत गाजत आहे. आपल्या या सामर्थ्यशाली व गौरवशाली सामाजिक, राजकीय व विधी क्षेत्रातील अखंड प्रवासाला प्रेरणा मिळावी म्हणून विधी क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा स्वर्गीय शंकरराव विठ्ठलराव उर्फ अप्पासाहेब ठोकळ विधिज्ञ पुरस्कार 2018 आम्ही आपणास आदरपूर्वक प्रदान करीत आहोत. हे मानपत्र आपणास अधिक उद्बोधक ठरो हीच अभिलाषा. धन्यवाद. विजेत्या चौथ्या ऍडव्होकेट आहे ऍडव्होकेट शीतल डोके. ऍडव्होकेट शीतल डोके यांच्या मानपत्राचं वाचन सौ भारती मुंडोळी या करते. उपस्थित मान्यवर, ऍडव्होकेट शंकरराव विठ्ठलराव उर्फ अप्पासाहेब ठोकळ विधिज्ञ पुरस्कार 2018 चे मानकरी माननीय ऍडव्होकेट शीतल आशिष डोके सोलापूर बार असोसिएशन यासी महोदया, आपणास हा पुरस्कार व मानपत्र प्रदान करताना अत्यंत आनंद होत आहे. गेली 18 वर्षे तुम्ही विधी न्याय क्षेत्रात आपले योगदान समर्पित केलेले आहे. उस्मानाबाद सारख्या अत्यंत दुर्गम भागातून वकिली व्यवसायाला सुरुवात केल्याने दीन दुबळ्या उपेक्षित समाजाच्या वेदना सहजगत्या समजून घेता आल्या. सामाजिक विषमता नष्ट व्हावी म्हणून पेटून उठलेल्या मनातील संकल्पनांनी विधी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्याची प्रेरणा दिली. विवाहानंतर जानेवारी 2002 मध्ये सोलापूर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसायाला पुन्हा नेटाने सुरुवात केली. अभ्यासू वृत्ती, व्यवसायातील प्रामाणिकपणा व ससोटी या जोरावर शासनाने सन 2008 ते 2016 या काळात सरकारी वकील म्हणून जबाबदारी टाकली. महिला व बालकांवर होणारा अन्याय अत्याचाराला आळा बसविण्यासाठी ससोटीने सरकार पक्षाची बाजू आपण मांडली. त्यामुळे सुमारे 30 खटल्यात अनेक आरोपींना 5 वर्षापेक्षा अधिक काळाची शिक्षा व जन्मठेप ठोठावण्यास यश मिळाले. यातून मनोबल वाढत गेले. विधी व न्याय खात्याने या कामगिरीची दखल घेऊन जिल्हा व सत्र न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून जानेवारी 2018 मध्ये जबाबदारी दिली. वैवाहिक वादाच्या अनेक प्रकरणात मध्यस्थीची भूमिका देखील यशस्वीरित्या पार पाडते. अनेक बाल गुन्हेगारांना गुन्ह्यापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन केले. शिवाय बाल लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये पीडितांना शासनाच्या भूमिकेतून आधार देत खटल्याच्या कामात फितूर होण्यापासून परावृत्त होण्यासाठी घरापर्यंत जाऊन जोखीम पत्करून समुपदेशनाचेही उल्लेखनीय काम आपण केलेले आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना तपास कामात करावयाच्या सुधारणांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले आहे. आपण न्यायालयीन प्रशिक्षण केंद्र उत्तान मुंबई व यशदा शासनाच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणही घेतले आहे. याचा योग्य वापर दैनंदिन खटल्याच्या कामात उत्तमरित्या करीत आहात. आपली ही उत्तुंग कामगिरी महिलांना अत्यंत प्रेरणादायी ठरणारी आहे. आपल्या उपाने नारी शक्तीचा जागर विधी क्षेत्रातही सुरू झाला आहे. आपणास व आपल्या यशस्वी वाटचालीस अधिक प्रेरणा मिळावी म्हणून विधी क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा स्वर्गीय शंकरराव विठ्ठलराव उर्फ अप्पासाहेब ठोकळ विधिज्ञ पुरस्कार 2018 आम्ही आपणास सन्मानाने प्रदान करीत आहोत. हे मानपत्र आपणास अधिक बलशाली बनण्यासाठी उद्बोधकठरो हीच सत्कार. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आमचा सलाम.
तसेच ताईंचे मी विशेष धन्यवाद मानते, कारण ऍडव्होकेट शीतल डोके याही उस्मानाबाद. लॉच्या अभ्यासक्रमात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. यावर्षी पदवी नंतरचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात सोलापूर विद्यापीठात विधी शाखेमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी आहे अभया सुनील कोष्टी राहणार माढा, तिचा सत्कार करण्याची विनंती मी ऍडव्होकेट बी एस पाटील सरांना करतो. सोलापूर शहराचा विचार केला किंवा सोलापूर जिल्ह्याच्या न्यायालयाचा विचार केला तर आपल्याला माहित आहे की आपल्या जिल्ह्याला किंवा आपल्या सोलापूर शहराला अतिशय उज्ज्वल अशी वकिलांची परंपरा आहे. मित्र हो, केळसरे अण्णासाहेब माने असतील, केळकर साहेब असतील, वर्दे साहेब असतील, सिव्हिलमध्ये अतिशय नामांकित असलेले रजपूत साहेब असतील, सलगडकर असतील, एस आय मंडगेसारखे वकील असतील, नामांकित वकिलामध्ये अभयकुमार कस्तुरी असतील, त्याचबरोबर फौजदारीमध्ये अतिशय हातकड असणारे माझे मित्र मिलिंदचे वडील काकाचे थोबडे असतील, त्याचप्रमाणे थोबडे दादा असतील, ही सर्व जी मंडळी होती त्या सर्व मंडळीचा सहवास त्यावेळेला आम्हाला एक 8 ते 10 महिन्याच्या काळामध्ये राहिला. त्याचबरोबर त्यामध्ये एक अग्रेसर नाव होतं, त्यामध्ये अप्पासाहेबांचं नाव. अप्पासाहेब त्यावेळेला डीजीपी म्हणून काम करत होते. साहेबांनी दुपारी इंटरिमचा जो बोर्ड असतो, बेलचा बोर्ड, हा बऱ्याच वेळेला साहेब लोकांच्या चेंबरमध्ये चालायचा. आम्ही आबासाहेबांच्या बरोबर त्यांच्याबरोबर असं सतत, परंतु आप्पासाहेबांचा एवढा मोठा मनुष्य असताना सुद्धा अतिशय सरळ, अतिशय विनम्रपणे वागणे. एखाद्या केसमध्ये प्रॉसिक्युशनला केस नसेल तर अगदी जास्तीत जास्त हेवी बेल बिल टेकन इतकं फेअरली आर्ग्युमेंट करण्याचं धाडस त्यावेळी नामांकित वकिलामध्ये आप्पासाहेब करत असायचे. ते सगळं करत असताना आप्पासाहेबांचे अनेक गुण आम्हाला पाहायला मिळाले. अतिशय साधी राणी, ताईंच्या रक्तात स्वातंत्र्य एखादं रक्त आहे, पण ताईचं बरोबर आप्पासाहेबांचा सुद्धा अतिशय त्याकडे चांगल्या पद्धतीत कल असायचा. मित्रांनो, पुरस्काराचा विचार करत असताना काही काही पुरस्कारांमुळं व्यक्तींना मोठेपण प्राप्त होत आणि काही व्यक्तींच्या मुळं पुरस्कारांना मोठेपण प्राप्त होत. पण हा आजचा जो पुरस्कार आहे हा आप्पासाहेबांचा पुरस्कार असल्यामुळं आम्ही आमचं मोठेपण आमचं वाढलेलं आहे असं आम्ही ठिकाणी गेलो. मित्र हो, बरीच वकिलमंडळे या ठिकाणी आहेत आणि वकिलीचा आपण व्यवसाय करत असताना आपण पाहत असतो की किती त्रासाचा, किती जिकिरीचा, किती ज्युनियर स्टेजमध्ये आपल्याला अतिशय अडचणीला तोंड द्यावं लागणार हा असा आपला व्यवसाय असतो. हे सगळं करत असताना मग हे पुरस्कार कशासाठी द्यायचे? आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर
आकृती रणजितदादांचा पुरस्कार असतो वकिलांसाठी, वाशिंदांच्या सोपल साहेबांचा पुरस्कार असतो वकिलांच्यासाठी, आणि हा पुरस्कार असतो परंतु हा पुरस्काराचं वर्ष 23वं वर्ष एखादा पुरस्कार किंवा एखादी ऍक्टिव्हिटी चालू करणं सतत 23 वर्ष सातत्यानं राबवणं तर हे अतिशय कठीण काम आहे. आणि हे तुम्ही शिवधनुष्य अतिशय लिहिल्या पद्धतीनं पेरलेलं आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं. आणि पुरस्कारामुळे काय होतं, आता माझं मानपत्र वाचन करत नाही 1983 पासून उठी गेली 25 वर्ष झाली. पण पुरस्कारामुळे माणसात काय निर्माण होतं, तर पुरस्कारामुळे आपण जे काम केलेलं आहे त्या कामाबद्दल कुणीतरी पाठीवर शाबासकीची थाप मागली तर पुन्हा तेवढ्या दुप्पट वेगानं काम करण्याचा आपला उत्साह वाढतो, तेवढी ऊर्जा मिळते, तेवढी शक्ती मिळते, तेवढी ताकद मिळते आणि पुन्हा आपण जोमानं काम लागत असतो. हा या पुरस्कारामागचा हेतू असतो. आता हे सगळं करत असताना मित्रांनो, अनेक वेळा आपण म्हणतो ॲडव्होकसी इज अ नोबल प्रोफेशन, वकील हा अतिशय स्टँडर्ड व्यवसाय आपण म्हणतो. देशाचा राजकारणाचा विचार केला, राज्याच्या राजकारणाचा विचार केला, जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला, तर वकील आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. वकिला नेहरू पासून, पंडितला पंडित जवाहरलाल नेहरू पासून नको. राज्याचा विचार केला, जसरव असतील, बाबासाहेब भोसलेंसारखं आपलं उदाहरण आपल्यासमोर आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला, सुशीलकुमार शिंदे वकिली क्षेत्रामधून पुढे गेले. सांगोला तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे गेली 55 वर्ष आदरणीय गणपतराव देशमुख आहेत त्या ठिकाणी. त्याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या वकृत्वानं मुक्त मंत्रमुख सोडणारे आमचे नेते आदरणीय शाहजी पाटील हे सुद्धा वकील आहेत. आशिया खंडात पहिली जी सुट्टी आली त्याचं चेअरमन सुद्धा वकिलाकडेच होतं, वसुंधरावजी पाटील यांच्याकडे होतं. म्हणजे वकील आणि समाजकारण, वकील आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. हा एकाच नाण्याच्या त्या ठिकाणी दोन बाजू असं मला वाटलं. आता हे सगळं करत असताना राजकारणाचा आपण विषय बघतो. 2 वर्ष कधी आपण नितीन गडकरी साहेबांशी आणि नाना पाटेकरांची आपण घेऊन मुलाखत पाहिली. आपण राजकारणाला बऱ्याच वेळा आपण दोष द्यायला पाहतो, राजकारण लोक असे, राजकारण लोक कसे. पण चांगले लोक राजकारणाकडे जात नसतील तर राजकारणाच्या लोकांना वाईट गुण आपण चालतच नाही. नितीन गडकरी त्या ठिकाणी म्हणले की आपण जर चिलार बाबरीची झाडं लावली तर त्याला आपण सफरचंदाची अपेक्षा कशा करतात. म्हणजे चांगले लोक हे स्वतःला मला काय त्यातून नको, मला काय जमणार नाही, माझं काय ते काम नाही अशी एक अनुप्राण्याची जी भूमिका असते ती त्या ठिकाणी होत असतात. म्हणजे सगळं करत असताना आपण वकिली करत असतो. वकिली करत असताना आपल्याला माहिती आहे कुठलाही व्यवसाय असू द्या, की पानपट्टीवाला व्यवसाय असू द्या, साधा व्यवसाय असू द्या, कुठलाही व्यवसाय द्या, कुठल्याही व्यवसायामध्ये सध्या मित्रांनो शॉर्टकट चालत नाही, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आणि कठोर परिश्रम करत असताना वकिलांतर आपल्याला नाही तर पूर्वी लायब्ररीसाठी पुस्तकं घ्यावी लागत होती. आता तर लेटेस्ट सकाळी सुप्रीम कोर्टात जजमेंट झालं, दुपारी ऑनलाईन आपण काढू शकतो. हे सगळं करत असताना वकिलांनी सुद्धा अपडेट राहणं, ज्याला आपण म्हणतो अपडेट म्हणजे काय, की लेटेस्ट केस वॉच काढून ठेवणं, लेटेस्ट अथॉरिटीज काढून ठेवणं. आणि हे कशासाठी, तर हे करत असताना वकील हा सुद्धा न्यायालयाचा एक भाग आहे. ही जर असो ऑफिसर्स ऑफ द कोर्ट, न्यायाला मदत करण्याची भूमिका त्या वकिलाची राहिली पाहिजे. त्यामुळे मित्रांनो मला या ठिकाणी सांगावं लागणार आहे, मला अतिशय म्हणजे स्पष्टपणे बोलावं लागणार आहे की कुठल्याही व्यवसायामध्ये शॉर्टकटची भानगड करू नका, कठोर परिश्रमाशिवाय आपल्याला पर्याय नाही. हा व्यवसाय आपण करत असताना मित्रांनो अनेक प्रकारची प्रलोभनं आपल्याकडे येणार आहेत, अनेक प्रकारच्या प्रलोभनाला आपणाला आकर्षित करत असतात. पण अशा शॉर्टकटला किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला त्या ठिकाणी आपण बळी न पडता जर आपण आपल्या पक्षकाराशी एकनिष्ठ राहून जर प्रामाणिकपणे वकिली करत राहिलो तर मला वाटतं निश्चितपणे कुठलाही वकिलाला उपाशी राहायची किंवा आर्थिक अडचणीला तोड देण्याची वेळ येईल असं मला वाटत नाही. आता हे करत असताना मी गेली 10 वर्षापासून नोटरीचे काम करतोय. आता प्रलोभन कशी येतात ताई, एक उदाहरण सांगतो. बऱ्याच वेळा जमिनीचे साठेकाठ व्यवहार असतात आणि जमिनी साठेकाठ केल्याला नोटरीकडे नोंदवा येत असतात. एकही संदेशात चाळेसर ऑफिसमध्ये आल्यानंतर प्लॉटिंगचे एजंट एक आला आणि दोन चार शिक्षक माझ्या संमेलनातले आले आणि त्यांनी सांगितलं की बापू उतारा बघा आणि आम्हाला तुझा व्यवहार ठरवायचा आहे. मी तो उतारा बागेनं अभ्यास केला आणि उतारा बागेनं अभ्यास करताना लक्षात आलं की जेवढा हिस्सा तो विकायला निघालेला आहे त्याच्यापेक्षा त्याचा हिस्सा कमी बसत होता. मी तो चक्कोर भाकरीचा मालक होता आणि अर्धी भाकरी तो विकायला लागत होता. जे घेणार होते ते माझ्या जवळचे नातेवाईक होते, नात्या गोट्यातले होते, मित्र होते. त्यांनी सांगितलं, बापूने सांगितलं की मी आत्ता साठेकाठ करायचं आहे आणि त्यांनी जवळजवळ एका बॅग मध्ये 35 लाख रुपये बरोबर घेऊन आले व्यवहार ठरवायला. मग मी ते एजंटला सांगितलं हे थोडंसं अडचणीचं काम आहे. एजंट लोक प्लॉटिंग यांचे भयंकर हुशार असतात.
मित्रांनो, तो इयर मला ताबा मी 10 मिनिटात दौरी करून माहिती दिली तो म्हटला. तो गेला घराच्या बाहेर आणि मोबाईलवर मला फोन केला आणि फोन करून त्याने सांगितलं, बापू काय तो काय नवाज तुम्हाला 1-2 लाख रुपये द्यायचं व्यवस्था करतो किंवा तुम्ही जास्त पाहिजे तरी जास्त देतो. मी त्याला म्हणलं, अरे बाबा कळतं का, ही जी जवळची नातेवाईक आहे ती सगळी माहिती आहे, तरी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. अशा प्रकारची मोठमोठी प्रलोभन सुद्धा आपल्याला या व्यवसायामध्ये येत असतात. मी आबासाहेबांशी बऱ्याच वेळा गप्पा मारतो, त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळा बघितल्याबद्दल काही चुकीचं बोललं जातं, वाईट बोललं जातं. पण त्यांनी मला एकच सांगितलं, बाबू ज्या दिवशी आपल्या मनात एखाद्या पाप करायची भावना येईल त्या दिवशी आपला कोट काढून आपण बाजूला ठेवायचं, आपण वकिली पासून दूर राहायचं. कारण वकिलीचा व्यवसाय असो, डॉक्टरीचा व्यवसाय असो, हा सगळा व्यवसाय हा श्रद्धेवर चालणारा व्यवसाय आहे. वकिलावर मनुष्य अतिशय विश्वास घेऊन येत असतो आणि त्यामुळं पक्षकारासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे. आता सोलापूर जिल्ह्याचे दातू असलेले आणि उद्या 23 तारखेला रिटायर होणारे आदरणीय दिलीप भोसले साहेबांचा आणि माझा बऱ्याच वेळा गप्पा व्हायचा. मग त्यांनी त्यांच्या वडिला तात्याला विचारलं, तात्या त्या ज्युनियर स्टेजमध्ये काम मिळवणं, मिळवलेलं काम टिकवणं, त्याचा निकाल मिळवणं आणि पक्षकाराला न दुखवता त्याच्या खिशातून पैसे काढणं हे सतत टेन्शनचं काम आहे म्हणजे. आणि केव्हा संपणार? तर तात्यांनी त्याला एकच सांगितलं, हे संपत नसतं म्हणजे. हळूहळू त्या वकिलाला त्याची सवय होते म्हटले, तेव्हा दुसरा पर्याय नसतो, हे कौशल्य वकिलाला शेवटपर्यंत करावं लागणार असतं. हे असं मला भाऊंचा बोधन झटकेने सांगितलं. आता हे सगळं करत असताना मित्रांनो, आपण वकील मंडळी सकाळपासून ऑफिसमध्ये असतो, पक्षकाराला फोन, काम सुरू असतं, कोर्टात जायचं, तिथलं काम सगळी बघायची, हे सगळं असताना आपला जो मुख्य गाभा आहे, मुख्य घटक आहे, त्या कुटुंबाकडे आपण कुठल्याही पद्धतीनं दुर्लक्ष करता काम आहे. तर कुटुंबामधून जर वकिलाला काही डोक्यात त्रास असतील, कुटुंबात काही गद असेल, कुटुंबात काही डिस्प्यूट असेल, कुटुंबात काही वितंडवाद असतील, तर शांत चित्तानं किंवा मनपूर्वक वकील बनतो आपण ते न्याय काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. आता वकील करत असताना त्यानंतर सामाजिक कामे करावं लागत असते, परंतु घरापासून जर तुम्हाला काही शांतता नसतील, घरातून काही वेळ मिळत नसेल, घरातून काही तुम्हाला काही देशभोत असेल, तर मात्र आपल्याला मग सामाजिक काम असेल, एखादी लायनसारखी संस्था असतील, एखादी रोटरीसारखी संस्था असतील, सहकारी संस्था असतील, तिथं आपण म्हणून जाऊन काम करू शकत नाही. मग ते सगळं करत असताना त्यासाठी वकिलांना काय केलं पाहिजे? तर वकिलांना प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाला वेळ द्यायचं काम केलं पाहिजे. कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, आपल्या पत्नीला वेळ दिला पाहिजे, आपल्या घराबाला वेळ दिला पाहिजे, आपल्या आईवडिलांना वेळ दिला पाहिजे. निवृत्ती महाराज इंदूरकरांचं आपण प्रवचन बऱ्याच वेळा ऐकतो, त्यांनी सांगितलं की जगात सर्वात श्रीमंत कोण? पैसे असणारा, फॉर्च्युनर असणारा, 10 मजली गाडी असणारा? तर नाही म्हटले. जो मुलगा आपल्या वडिलाला कधी खाली मान घालू लावू शकत नाही, जो आपल्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही, जो आपल्या पत्नीच्या गाला हसू कधी कमी होऊ देत नाही, तो खरा जगात श्रीमंत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. हा जर गाभा आपण ठरवला तर कुटुंबाकडे आपल्याला जातीपूर्वक किंवा ज्याला आपण अनेक वेळा म्हणतो की वेळ देणं गरजेचं आहे. मग आता कुटुंबाकडे वेळ देत असताना एकदा एक बुवा प्रवचन करत होते, त्यांनी सांगितलं की गेल्या गेल्या आता घरी जावा आणि बायकोचं कौतुक करा म्हणून सांगितलं होते. बायकोचं कौतुक करा, बायकोचं भाजी सांगितलं, बायसं सांगितलं होते. नवरा गेला, बुवाने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? गेल्या गेल्या भाजीचं बायकोच्या भाजीचं कौतुक करायचं. पण हे करताना त्या विचार केला, कपडेमध्ये जेवायला बसला, ताटामध्ये भाजीची वाटी आली आणि भाजीचं कौतुक चालू केलं. मग आता भाजीच कौतुक चालू केल्यावर बायकोनं आता आपण करायला चालू केली की म्हणजे नेमकं काय झालंय? तर म्हणजे मी इतक्या दिवस तुमच्यासाठी भाई चांगली करते, त्याचं काही कौतुक नाही, आणि एक दिवस शेजारीने भाई चांगली आणून दिली तर तिचं कौतुक करताय. तर माझी गरज इथे राहते की कौतुक करत असताना वाटीवरचं नाव आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा बघितलं पाहिजे आहे, किंवा वाटी नेमकी काय तर त्या गुवानं सांगितलं, त्या नवऱ्यासाठी त्याची त्या ठिकाणी पहिली होणार नाही अशी मला या ठिकाणी सांगायला वाटत. मित्रांनो, आपल्या या वकिलीच्या व्यवसायामध्ये आपण काम करत असताना सामाजिक काम करत असतो, आणि हे करत असताना अनेक वेळेला सामाजिक काम करतो, वकिली काम करत असतो. आता हे सगळं करताना आपल्याला माहित आहे की आपल्याला साताऱ्याला जाता आपलं शिखर शिंगणापूर लागतं आणि शिखर शिंगणापूरच्या कावळी असतात, कावळी, आणि त्या कावळी ज्या असतात त्या कावळी ठराविक असे 1-2 लोकांच्या खांद्यावर असतात आणि ते माणसं अशी कावड नाचवत असतात. पण कावड नाचवत असतात, वाजत असतात,
पण हे सगळं करत असताना माणसं फक्त कावडचे वाटते मोठे आहे, नाचोटे तर माणसं कंजळ आहे, पण तू कावडीच्या बाजूला जी गर्दी असते त्या गर्दीमध्ये कावडीचे जे दोन घट्ट ठरलेले असतात ते दोन ज्यांच्या हातात असतात त्या लोकांच्या ती कावड नाचत असते. तसंच वकील ज्या पद्धतीने बाहेर समाजामध्ये जर काम करत असतो तर सुद्धा तिची कावळीचा दोरा जो आहे तो तिच्या घरातल्या हातात, घरातली पत्नी हातात असतो, भावा हातात असतो, बहीण हातात असतो, मुला हातात असतो आणि त्याच्यात आधारित त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतो. या ठिकाणी असा पुरस्कार देत असताना तालुक्याचा ग्रामीण भागाचा विचार केला आणि नेमक्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी एकदा श्री चुकांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तालुक्याचा त्या ग्रामीण भागातल्या उठल्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी माझं महत्व सांगतो, जय हिंद जय महाराष्ट्र. माझे वडील त्या ठिकाणी शिक्षक होते आणि शिक्षण संस्था चालवणे किती जिकिरीचं काम आहे मी अनेक वेळा डोळ्यानं पाहिलेलं आहे. तर आपल्या शैक्षणिक संस्थेला या कार्यक्रमानिमित्त मी त्या ठिकाणी एक छोटीशी मदत 10 रुपये देणग्या ठिकाणी आपण आपल्याला देत आहे की आपण टायर गटाने स्वीकाराची विनंती करतो. मुंबई विद्यापीठाचे माजी गुरु, माजी खासदार डॉक्टर बालचंद्र उमेकर साहेब व्यासपीठावरील संबंधित सन्माननीय व जमलेले माननीय, आता तो पुरस्कार माझ्या वकिली वर्षातील 48व्या वर्षातील दिनाचा महत्वाचा भाग्याचा दिवस मी समजतो. ज्या सत्काराने मला गौरवण्यात आले त्या सत्काराची जे मान्यता देणारे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक यांनी माझ्या नावाची पसंती दिली, हा पुरस्कार दिला, त्यांचे आभार मानतो. अप्पासाहेब खोपर यांच्या नावाने दिलेल्या सन्माननीय पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे गौतम बुद्धांच्या जीवनाचा व्यापक अभ्यास असणारे संस्थेमध्ये आपल्या वैज्ञानिक नावानी आपला प्रसार उमटून आले. अनेक विविध पद्धतीनं गौतम बुद्धांच्या बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करणारे आणि मी कसा झालो लेखन करणारे आजचे प्रमुख अतिथी आदरणीय मुंगेकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माजी खासदार ज्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला, सन्मान करण्यात आला, ते होसाडेकर साहेब, मैदरकर, शिवलिंग भोंगळे, शीतल चोके, ताई या सर्वांचं मी या ठिकाणी आले आणि याचबरोबर सचिन आणि बिपिन बरेबंधू आणि विजय जाधव या सर्वांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. ताई मी तुमचं पहिल्यांदा फार मोठ्या मनानी अभिनंदन करतो कारण मी सुद्धा गेली 22 वर्ष औदारी कोर्टामध्ये वकिली करणारा एक वकील आणि त्यानंतर समाजसेवक, राजकीय कार्यकर्ता या भूमिकेतून वावरत होतो, वावरत असतो. तुमच्याबद्दलच्या या भावना व्यक्त करत असताना मी एवढंच म्हणेन की असा पुरस्कार स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये कुठेही करायला महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये वकिलांचा सन्मान केला जातो आणि म्हणून वकिलांच्या वाट्याला आणि समाजातल्या दृढत्व स्वीकारणाऱ्या डॉक्टरांच्या वाट्याला चांगले बोल फार कमी
परंतु हेही तितकंच खरं आहे की जे चांगलं बोलत नाही ते कधी चांगलं वागत नाही आणि मग त्यालाही वकिलांचं दाद होत आणि जे खऱ्या अर्थानं चांगले असतात पण त्यांच्यावर मात्र सामाजिक अन्याय होत असतात त्या सज्जनाला सुद्धा वकिलाचं दाद होत असत. वकिलाला ही दुहेरी भूमिका करतात आणि म्हणून आता आमच्या सांगोलच्या वकिलांनी वकिली करणं हे इतकं सोपं नाही. वकिली करत असताना त्या विषयाचा अभ्यास जो कधी कॉलेजमध्ये असताना केलेला नसतो, मूळ पुस्तक कायद्याचं काही वाचलेलं नसतं. वकील मित्र इथं आहे तेव्हा चांगला वकील व्हायचं असेल तर अण्णासाहेबांच्याकडे जिंकून होते, आप्पासाहेबांच्याकडे जिंकून होते, त्या गुणांचं प्रकर्षानं खोटं जाणीव व्हावी या दृष्टीनं तुम्ही आणि म्हणून जाता जाता वकिलांचा सत्कार समाजामध्ये होणं, समाजातला हे धुडत्व स्वीकारणारा एका व्यक्तीचा होणं, समाजात सुसंस्कृतपणा निर्माण करण्याचं काम करणाऱ्या वकिलांचा व्हावा अशा एका चांगल्या भूमिकेनं आणि आप्पासाहेबांचं नाव कायमपणे या बारमध्ये सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राहावं या हेतूने आपण करत आहात त्याबद्दल मी तुमचं प्रत्येकाला अभिनंदन. वकील खरं म्हणजे आम्हाला फार मोठा आदर्श आहे आणि ज्याला आपण वारसा म्हणतो तो वारसा आहे. माझ्या मित्राने आता उल्लेख केला, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे झटले ते सगळे वेळेचे झोपले मोदीला नेहरूंच्या पासून. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते स्वातंत्र्य चांगल्या पद्धतीनं आपल्या लोकांच्या पुढे यावं म्हणून जे झटले त्यात ही बॅरिस्टर होते, त्यात शेवटचं नाव अशी घेत बाबासाहेब आहे. बॅरिस्टर अंतुले होते, बाबासाहेब भोसले होते, बॅरिस्टर नाथपाई होते. समाजाला वेगळ्या पद्धतीनं लोकशाहीचा आदर ठेवून आणि लोकांचे हक्क आणि कर्तव्याची जाणीव ठेवून या समाजामध्ये लोकशाही समाजहिताची कामं करण्याचं काम त्या मंडळीने केलं आणि म्हणून असा आदर्श असणाऱ्या वकिलांनी आपण कसं वागलं पाहिजे ही सुद्धा जबाबदारी आपल्यावर आहे. त्याने ती सांगितलं आता सांगोलच्या माझ्या मित्रांनी की आपण कशालाही बळी न पडता, आपल्या माथ्यावर कुठलाही डाग न येता जर आपण समाजामध्ये राहिलो तर समाज आपल्याला चांगलं म्हटल्याशिवाय. मी आता सांगता सांगता पुढेही सांगेन, स्वातंत्र्य मिळालं वकिलांनी त्या काळामध्ये खूप सहभाग त्यामध्ये घेतला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळवायचे प्रयत्न केल्यानंतर त्यांनीच प्रयत्न केले म्हणून स्वातंत्र्य मिळालं असंही नाही आहे. अनेक आपल्या भारतीय अंतर्गत सहभाग आहे ज्यांची नावं आपण आता घेऊ शकत नाही इतकी नावं आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळायचा असेल तर स्वातंत्र्याची किंमत जी चुकती केलेली आहे ती आपल्याला कर्तव्याने आणि आपल्या कामाने करून घ्यायची असेल तर मला असा काहीतरी विचार करतो या सगळ्या मंडळींच्या बरोबर जर बाबासाहेब आंबेडकर मिळाले नसते आणि त्यांनी दिल्ली घटना आपल्या देशामध्ये आली नसती तर माझं मत असं आहे की जे चिरचिर म्हणत होते यांना स्वातंत्र्य देऊ नका. कारण हे स्वातंत्र्य घेण्याचा शब्द वापरतो आणि म्हणून या सर्व मंडळींचा आदर्श या ठिकाणी आपल्याला ठेवला पाहिजे. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अशासाठी स्वागत करतो की मला बोलण्यामध्ये ताईंनी जो महत्वाचा हेतू सांगितला की मी आमच्या वडिलांचं आत्मवृत्त लिहिलं चरित्र लिहिलं तर काय हा प्रवेश करू हा प्रवेश आणि म्हणून त्याचं महत्व
सर्वांना वाटतं, ताईंनी ते वाचलं आणि मला फोन केला की म्हणले तू कसं काय लिहिलं हे आणि तुमची माझी ओळख की नाही. आणि मग मी त्यांचे शब्द ऐकल्यानंतर मला फार गैरवून लागला, कारण मी काहीतरी चांगलं लिहिलंय ते चांगलं माणसंसुद्धा असावी लागतात. आणि म्हणून आता सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, ते घटनेच्या संदर्भात बोलत असताना घटनेवर न्याय संस्थेमध्ये अतिक्रमण होत असेल तर तुम्हा आम्हा वकिलांची जबाबदारी फार मोठी आहे. न्याय संस्थेमधील अधिकारी व्यक्ती आत्महत्या करत असतील त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि न्याय संस्था पूर्णपणे स्वतंत्र ठेवण्याचं काम बाबासाहेबांनी अतिशय चकलकपणे केलं. न्याय संस्था ज्या वेळेला फटीक होते त्यावेळेला देशाचं स्वातंत्र्य समाजाचं स्वातंत्र्य संपलं असतं. आणि म्हणून मी आज या ठिकाणी येत असताना माझे विचार आपल्याबरोबर मांडलेले आहेत. या गावाशी या शहराशी माझा संबंध, माझे वडील नॉर्थकोट हायस्कूलमध्ये शिकत होते, माझे आजोबा इथं शिक्षक होते, माझे श्रोते पंढरपूर असतात, तुमच्याच भागची मंडळी आम्हाला न्यायमूर्ती म्हणून मिळाली माझ्या गावची, त्यामध्ये बी बी सताले साहेब, केडके साहेब ही मंडळी मला माझ्या ज्युनियर स्टेजमध्ये मिळाली. आणि कदाचित लोकांच्या म्हणण्याप्रमाणे मी चांगला वकील होऊ शकलो, ते सर्व श्रेय सोलापूर जिल्ह्यात आहे असं म्हटलं. सोलापूरच्या खूप आठवणी आहेत. अगदी जुने कार्यकर्ते जुने नेते त्यांनाही मी इथं पाहिलेलं आहे माझ्या लहानपणी. माझ्या वडिलांचे मित्र बेगमपुरे तिथे वकील होते, त्यांचे संबंध आमचे या ठिकाणी या शहराचे आहेत. आणि अशा एका वृद्ध कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलं आणि या शहराबद्दल जी पूर्वीची आस्था होती ती जीवन करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. माझ्याबरोबर आलेले आमच्या कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर नारायणकर सर आणि माझ्या मंडळी ज्या इस्लामपूर नगरपालिकेच्या 5 वर्षे सतत नगराध्यक्ष होत्या, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं, इस्लामपूरच्या नगरपालिकेमध्येही चांगलं काम केलं, अशा या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी आपण मला दिली याबद्दल मी आपला पुनश्च आभार मानतो. आणि माझ्या सर्व वकील मित्रांचे पुन्हा एकदा आभार मानून थांबतो. जय हिंद जय भारत. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या आणि आताच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय निर्मलाताई ठोकळ, आप्पासाहेब ठोकळ यांच्या स्मरणार्थ आपण आज यांना विधिज्ञ पुरस्कार देऊन सत्कार केला, ॲडव्होकेट वसगडेकर, ॲडव्होकेट मेंढरकर, ॲडव्होकेट उदय घोंगडे, ॲडव्होकेट शीतल डोके यांचं उत्तम भाषण आपण ऐकलं, ॲडव्होकेट बी एस पाटील, श्रीमती पाटील, महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, व्यासपीठावरील सगळे सन्माननीय ठोकळ परिवारातील सगळी मंडळी, पत्रकार बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे हा कार्यक्रम 2-3 वेळा पुढे गेला. याच्या अगोदरचा एक कार्यक्रम होता, ताईने एक पत्र लिहिलं, एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांना माझ्या हस्ते करायचं होतं, परंतु अनेक प्रिऑक्युपेशन असल्यामुळे मी त्या काय कार्यक्रमाला येऊ शकलो नाही. आणि आता सुद्धा अशी परिस्थिती होती की काल मला दुपारी 1 वाजता 101 तास होता असा मनामध्ये आधी पहिल्यांदा मी काल 9 तारखेला घेत होतो कार्यक्रम, 8 तारखेला दिल्लीमध्ये माझी मीटिंग होती,
मी सुदैवाने तिकीट काढायला गेलो आणि सांगितलं की हा आपण कार्यक्रम 10 तारखेला करूया म्हणून. काल तर घोटाळा झाला असता. या कार्यक्रमाला 2 गोष्टींसाठी आलो. भाषण करणं हा किंवा व्याख्यान देणं, विचार मांडणं, ही ते आता गोष्ट एक सातत्याची झालेली आहे. परंतु एक तर निर्माताईजी त्यांचा माझा परिचय जरी गेली 15 वर्ष झालेला असला तरी त्यांचं नाव हे जवळजवळ मी 40 वर्ष ऐकलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार आणि माझा मित्र प्रताप आसबे हा मूळचा सोलापूरचा. 1969 साली आम्ही वैशंपायन मेडिकल कॉलेजच्या विरोधामध्ये, कॅपिटेशन फीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात युवक क्रांतिकारी संघटना मी काढली 66 साली. त्याचं पहिलं आंदोलन कॅपिटेशन फीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही केलं. तर सोलापूर म्हटलंही म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर वैशंपायन मेडिकल कॉलेज हे आंदोलन उभं राहतं. आणि दुसरं असं, निर्मलाताईंची मोठी बहीण आणि प्रताप आसबेची आई या खास मैत्रिणी, तेव्हा जेव्हा जेव्हा प्रताप आसबेने माझी भेट व्हायची अगोदर युकाळमध्ये असताना आता सुद्धा, तेव्हा तेव्हा निर्मलाताईंचा उल्लेख अवश्य त्यांच्या संभाषणामध्ये होतो. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने ज्यांची नावं घेतली जातात हे थोडे लोक जे आहेत. त्याच्यामध्ये तुळशीदासजी जाधव यांचं नाव आदरणीय घेतलं जातं. शेतकरी कामगार पक्ष काढताना ज्यांनी पुढाकार घेतला होता आणि ज्यांनी संपूर्ण म्हणजे एक डाव विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू केलं त्याच्यामध्ये सगळी मंडळी अग्रेसर होती. त्यामुळे ताईंचा वारसा फार मोठा आहे. आणि दुसरं मग एक त्या म्हणाल्या की दुसऱ्या अर्थाने सुद्धा वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आप्पासाहेबांच्या बरोबर. आणि मग की त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात घेतल्या तर मला असं वाटतं की त्यांचं आतापर्यंत संपूर्ण जीवन हे एक अत्यंत संपन्न जीवन जगलेलं आहे. एका बाजूला वडिलांचा अत्यंत समृद्ध वारसा, आपल्याला कल्पना नसेल की काँग्रेसचं संपूर्ण स्वरूप त्या काळामध्ये सातत्याने एक वैचारिक व्यासपीठ अशा प्रकारचं होतं. आता कोणत्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे व्यासपीठ नाही. निर्णय घेतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी होते किंवा होत नाही. परंतु जाधव साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी नेहरू सोशलिस्ट फोरम, म्हणजे नेहरू स्वतः असताना फोरम काढला, समाजाचे फोरम काढलेला होता. कारण 1954 साली नेहरूंनी भारतीय समाजव्यवस्थेचं आणि राजकारणाचं मुख्य सूत्र सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी, समाजवादी समाज रचना निर्माण करणं हे भारतीय राजकारणाचं सूत्र आहे, त्याचा उद्देश आहे असं नेहरूने जाहीर केलं होतं. दुर्दैवाने आताच्या पिढीला आणि त्याच्या अगोदरच्या पिढीला सुद्धा नेहरूंच्या विषयी फार माहिती आहे असं नाही. पण जेव्हा नेहरूंच्या विषयी आपण वाचतो तेव्हा कळतं की सबंध भारत घडवण्यामध्ये नेहरूंचा जो रोल आहे, नेहरूंचं जे योगदान आहे, ते योगदान फार प्रचंड आहे. आता मी त्याच्याविषयी जास्त अधिक न बोलता मला या मुख्य विषयाकडे वळत असताना ज्या 4 विधिज्ञांचा आपण सत्कार केला त्यांना मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. असं आहे की जेव्हा मी सुरुवातीला बीएला असताना रुसोचं पुस्तक वाचलं, आपल्यापैकी आपण सगळे विधिज्ञ, व्हॉट एक्झॅक्टली द डेफिनेशन ऑफ लॉ, कायद्याची व्याख्या काय. ठीक आहे, पीपल प्रॅक्टिस सिव्हिल लॉ, पीपल प्रॅक्टिस क्रिमिनल लॉ, कर्म एक क्रिमिनल लॉ, वाय इज नॉट क्रिमिनल, हे क्रिमिनल विशेषण आहे की नाऊन आहे. ही इज क्रिमिनल म्हणजे तो गुन्हेगार आहे, म्हणजे लॉ इज नॉट गुन्हेगार, बट वी कंटिन्यू टू हॅव द प्रॅक्टिस दॅट इट इज अ क्रिमिनल लॉ, इट इज सिव्हिल लॉ, एज इफ लॉ इज क्रिमिनल, लॉ इज नॉट क्रिमिनल.
क्रिमिनॅलिटी म्हणजे गुन्हेगारीशी संबंधित असलेला लॉ इज द ब्रांच ऑफ लॉ विच इज कन्सिडर्ड एज क्रिमिनल. बट दॅट इज मी स्ट्रॉंग आहे. बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लॉ इट सेल्फ? व्हॉट इज द ओरिजिन ऑफ लॉ? रुसोचं म्हणणं आहे, लॉ इज द एक्सप्रेशन ऑफ द विल ऑफ द पीपल. सर्वसामान्य समाजाच्या आकांक्षांचं मूर्त स्वरूप किंवा त्याचं एक्सप्रेशन म्हणजे लॉ. एखादा कायदा एखाद्या देशात जेव्हा मान्य करतात तेव्हा ती गोष्ट त्या समाजातल्या लोकांची इच्छा असते. सिंपल साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, प्रत्येक माणसाने टॅक्स भरला पाहिजे, दिस इज लॉ. आता हा म्हणजे टॅक्स का भरला पाहिजे? तर प्रत्येक माणसाने टॅक्स भरल्याशिवाय सरकारकडे पैसे जमवणार नाही. आणि सरकारला आपल्या आत्ताच्या आधुनिक काळामध्ये ज्या ठिकाणी वेलफेअर स्टेट आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, रस्ते आहेत, पिण्याचे पाणी आहे वगैरे वगैरे, लॉ अँड ऑर्डर आहे, हे सगळं करण्यासाठी सरकारला पैसे लागते. ते पैसे तुम्ही टॅक्स म्हणून जमा केले पाहिजे. म्हणून यू हॅव टू पे द टॅक्स. आता पुढे काय होतं, पेमेंट ऑफ टॅक्स इज कंपल्सरी बिकॉज यू कॅन्ट से आय एम नॉट पेइंग द टॅक्स. एकदा तुमची इन्कम लिमिट एक्झम्पशनच्या वर गेली की यू हॅव टू पे द टॅक्स. सार्वजनिक गणेश असतं, तुमच्याकडे लोक 10,000 200 मागायला, यू पे वॉट डोंट पे, ते कॅन्ट गो टू द कोर्ट ऑफ लॉ. आता नवरात्री उत्सव आहे, 1,000 crore लोक खर्च करते, पण इट इज नॉट कंपल्सरी टू पे कॉन्ट्रीब्युशन. हनुमान जयंती मंडळ किंवा नवरात्र उत्सव किंवा गणेश असतं, पण यू कांट आय डोंट पे द टॅक्स बिकॉज लॉचं दुसरं कॅरेक्टर कसं आहे, दो जू ब्रेक द लॉ दे बी पनिश्ड. दॅट्स वाय लॉ ऑलवेज स्टिप्युलेट्स ऑब्लिगेशन, तुमची जबाबदारी. अँड वेन ऑब्लिगेशन इज नॉट फॉलोड, इट इज फॉलोड बाय पनिशमेंट. एक्सेप्ट ऑब्लिगेशन अँड पनिशमेंट, देर इज नो लॉ. मुलांनी अभ्यास चेक करावा, नाही केला मुलांनी अभ्यास, यू कॅन्ट पुट चिल्ड्रन इन टू द कोर्ट, यू कॅन्ट, बिकॉज देर इज नॉट, यू कॅन्ट मेक द लॉ. अमेरिकेमध्ये असा लॉ आहे, तुम्ही लहान मुलांना मारू शकत नाही, फिजिकल इंजुरी तुम्ही करू शकत नाही. त्या मुलांनी कंप्लेंट जर समजा केली तर यू आर अरेस्टेड. पण अमेरिकेमध्ये मुलाने कंप्लेंट लहान मुलांनी करू शकत नसला, पण शेजारीने कंप्लेंट केली की माझ्या शेजारीने आपल्या मुलांना असं मारलेलं आहे किंवा त्रास दिलेला आहे, तरी पोलीस कॅन अरेस्ट यू. अमेरिकेमध्ये मी जवळजवळ 11 वेळेला गेलो आणि आय ट्राय टू अंडरस्टँड अमेरिकन सोसायटी एट डिफरंट पॉइंट ऑफ टाइम. आणि आपल्याकडचे भारतीय लोक जे आहेत त्यांची मुलं जी अमेरिकेमध्ये छोटी छोटी 4-5 वर्षाची जे आहेत ती सुद्धा कसे अमेरिकन सिस्टम फॉलो करतात. इथे आपल्याकडे आई वडील मुलांना बडव बडव बडवतात, म्हणजे जसं काय आई वडिलांना आपल्याकडे आई वडील मारतात म्हणजे काय, तर मारलं नाही तर असं वाटतं की आई वडिलांचा हक्क नाही पाहिजे एवढा असं. मग एखाद्या मुलाला परीक्षेला मार्क कमी मिळाल्यानंतर तो घरी आला आणि मार्क कमी मिळाले की पहिल्यांदा वडिलांचा पडतो, त्याच्यामुळे घरी देखील येत नाही. आणि वडील इतके मूर्ख असतात की त्याला धीर देण्याचे त्याला मारतात. परत आता असं आहे की अमेरिकेमध्ये आपला जो इकडून लोक जातात ती मुलं पण तिकडचीच मेंटॅलिटी फॉलो करतात. परवा मी अमेरिकेला जाऊन आलो होतो न्यूयॉर्क शहरामध्ये, माझं भाषण होतं कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, तर आपले एक इंडियन माणसाचे मी घरी उतरलो होतो, त्याचा 5 वर्षाचा मुलगा, त्याला काहीतरी कॉम्प्युटर पाहिजे होता, लॅपटॉप पाहिजे होता, तर त्याला असं तो दे वडिलांना दे वडील देत नव्हते. त्याने असा नुसता वडिलांचा धक्का लागला त्याला, तो म्हणला यू आर बेकिंग इंजुरी टू मी. मुलगा म्हणाला, आपला भारतीय मुलगा, त्याला म्हटलं तू भारतात ठेव म्हणजे कळेल काय इंजुरी असते ते. एनिवे सगळ्याच प्रोफेशनचा आज अधप पतन होत आहे. प्रोफेशनल इथिक्स इज डिक्लाइनिंग व्हेरी फास्ट. त्यात टीचिंग प्रोफेशन आहे, त्यात वकिली प्रोफेशन आहे, त्यात वर्तमानपत्र आहेत, त्यात ज्युडिशियरी आहे, त्यात पार्लिमेंट आहे. नॉट अ सिंगल स्पियर ऑफ अवर सोशल लाईफ इज फ्री फ्रॉम
डिक्लेरेशन मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा तरी एकदा मी एकदा येईन परत एकदा वे नाही गेट समजा येईन ताईंना मी सांगू इच्छितो. मग त्यांनी सांगितले की वकिलांचा एक आदर्श आहे बिकॉज एव्हरी पॉईंट ऑफ टाइम काय असतं वकिलाचं पेशा महत्व सगळे पेशा महत्वाचे आहे. मी समजा आता या ठिकाणी आम्ही स्टेज आता हा सुद्धा स्टेज लावलेला या ठिकाणी आहे. इथं गेल्यानंतर तो इथे बॅनर काढणं खुर्च्या काढणं हे सुद्धा तुम्ही तितक्याच तन्मयतेने केलं पाहिजे जितक्या तन्मयतेने कोर्टामध्ये प्रॅक्टिस करा. तुमचं जे काम आहे तुमचा जो व्यवसाय आहे तुमचा जो प्रोफेशन आहे दॅट इज युअर रिलिजन. तुम्ही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणं योग्य करणं योग्य करण्याचा अर्थ काय होतो इट इज मोस्ट डिसेप्टिव्ह टर्म. एक्स वाय झेडने खून केला आणि माझ्याकडे तो माणूस आला किंवा याच्यातनं वाचवा त्याला सोडवणं हे योग्य तऱ्हेने की त्याला शिक्षणासाठी प्रयत्न करणं हे योग्य तऱ्हेने क्रायसिस. आय डिस्कस दिस मॅटर विथ माय माझे ज्येष्ठ मित्र राम जेठमलानी यांच्याशी या वेळेला मी अनेक वेळा चर्चा केली. ते आणि मी एकाच वेळ राज्यसभेमध्ये होतो. राम जेठमलानी माझे अत्यंत जवळचे मित्र बऱ्याच गोष्टीमध्ये आमचं एकमत आहे एक्सेप्ट द फॅक्ट दॅट फॉर सम टाइम यू वॉज मेंबर ऑफ पार्लमेंट फ्रॉम भारतीय जनता पक्षाचे दॅट हॅज गिव्हन अप. मला सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक प्रोफेशनला एक एथिक्स असते. राम जेठमलानी लोक म्हणायचे की तुम्ही क्रिमिनल लॉ केस का घेता तुम्हाला माहिती आहे यू नो दॅट एक्स वाय झेड हॅज किल्ड या एक्स वाय झेड माणसाने खून केलेला आहे ते व्हाय डू टेक हिज केस. जेठमलानींचं म्हणणं असं आय एम अ लॉयर ही कम्स टू मी इन टेल्स मी की मी या खून केलेलं नाही आय वॉन्ट टू प्रूव्ह ही हॅज नॉट कमिटेड द मर्डर. त्यामुळे तुम्ही एथिक्स एथिक्स अर्थ काय आहे एथिक्स नाही ती म्हणत तरी तुम्हाला माहिती आहे त्याने खून केलेला सुद्धा आणि त्यामुळे प्रॉब्लेम हा एक निर्माण होतो. मला असं म्हटलं मी तुमचं काम योग्य तरी करणं योग्य करणं म्हणजे काय एक फायदेला सोडवणं ते एक फायदेला तुरुंगात ठेवणं हा एथिक्सचा प्रश्न प्रत्येक प्रोफेशनशी निगडीत आहे. मला ताईने असं विचारलं की कुठल्या विषयावर हडपडलं काय आता बोलायचं म्हणजे असं आहे की 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये गेलेले आहेत देशातल्याची परिस्थिती अत्यंत विचित्र अशा प्रकारची आहे त्यामुळे आपले जी लोक येतील त्यांच्याकडे आत्ताच्या परिस्थितीमध्ये देशातली काय परिस्थिती आहे आणि त्यामुळे साधारणपणे अत्यंत थोडा वेळ एक निवडक मुद्दे घेऊन माय थ्रोट इज बिकमिंग ड्राय अँटीबायोटिक घेतल्यामुळे पण अत्यंत थोड्या वेळामध्ये आज लोकशाहीची देशामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये सांगणार आहे. लोकशाहीची अनेकांनी अनेक तरणे व्याख्या केलेली आहे अनेक व्याख्या आहेत म्हणजे आता माझ्या डोळ्यासमोर 25 व्याख्या आहेत. वयाच्या 22व्या वर्षी पहिल्यांदा राज्यघटना वाचली ॲट द एज ऑफ 22 तेव्हा फक्त 24 घटनादुरुस्ती झालेल्या होत्या आणि 24वी घटनादुरुस्ती वॉज गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब ज्याच्यामध्ये पार्लमेंट वॉज सुप्रीम वर ज्युडिशियरी सुप्रीम आणि नाथ पैनी लोकसभेचे विधायक मंडळ होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची जी व्याख्या केली आहे तशी केलेली आहे डेमोक्रेसी इज अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट वेअर बेसिक सोशल ट्रान्सफॉर्मेशन इज पॉसिबल बाय पीसफुल मीन्स विदाउट ड्रॉपिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड रक्ताचा एकही थेंब न सांडता सनशील मार्गाने समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणणं अशी व्यवस्था म्हणजे लोकशाही. म्हणजे असं आहे की समाजामध्ये अनेक सिद्धांत होतात लँड रिफॉर्म झाले बँकांचं राष्ट्रीयकरण झालं या सगळ्या गोष्टी झाल्या तिथं मेजर ट्रान्सफॉर्मेशन ज्या इंदिरा गांधीने केल्या त्या पण त्यासाठी कुठल्याही तऱ्हेची हिंसा कुठल्याही तऱ्हेचे व्हायलन्स असं काही झालं नाही. अस्पृश्यतेचा कायदा करण्यात आला सिव्हिल राईट प्रोटेक्शन कायदा करण्यात आला अनटचेबलचे ऑफेन्सेस कायदा करणं अशा असंख्य गोष्टी झाल्या 1951 ते 2018
त्या सगळ्या काळामध्ये विचार आपण केला तर भारतामध्ये एक फार मोठं स्थित्यंतर झालेलं आहे. 1951चा भारत आज राहिलेला नाही आहे. आणि या सगळ्या स्थित्यंतरामध्ये ही सगळी स्थित्यंतर अनेक राज्य पक्षाने सरकार आली. काँग्रेसने या देशात जवळजवळ 58 वर्ष राज्य केलं. भारतीय जनता पक्षाच्या जी बाजपेयी यांच्या खाली होता, जनता पक्ष होता, सत्तेवर होता. ही सगळी सोशल ट्रान्सफॉर्मेशन किंवा सोशल चेंज, पॉलिटिकल चेंज हे अत्यंत स्फूर्तीने झाले. पाकिस्तानमध्ये उदाहरणार्थ आता इम्रान खान प्राईम मिनिस्टर झाले. इम्रान खान त्याच्याविषयी लोकांचं काही म्हणणं असेल, परंतु एक क्रिकेटर म्हणून जीवन नाही, म्हणजे मी इतका आक्रमक क्रिकेटर मी पाहिलेलं नाही, परंतु संपूर्ण मिलिटरी हॅज बॅक्ड इम्रान खान. म्हणजे आता ही त्यामुळे अमेरिकेमध्ये पाकिस्तानमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आहे का याच्याविषयी लोकांना समोर पाहिजे असं भारतामध्ये आपल्याला म्हणता येणार नाही. मी मोदी सरकारांच्या विरोधामध्ये ज्यांची मतभेद आहेत त्यांना सुद्धा मोदी सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं लेजिटिमेट सरकार हे आपल्याला मान्य करावं लागेल. व्हॉट दे आर डूइंग दॅट इज डिफरंट थिंग. मुख्य मुद्दा याच्यामध्ये असा आहे की आपण भारतीय लोकशाही समोरच्या आव्हानाची चर्चा आपण का करतो, आपण ही चर्चा यासाठी करतो की गेल्या 60-70 वर्षामध्ये आपण ज्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने वागलो, लोकशाहीच्या परंपरेने नियमानुसार घटनेनुसार कायद्यानुसार या देशातली स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समता, आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती, शैक्षणिक प्रगती, सांस्कृतिक प्रगती, देशाची विविधता, या सगळ्या गोष्टी गेल्या 60-70 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर जोपासण्याचा आपण जो प्रयत्न केला, मला असं वाटतं, दिस इज माय ओपिनियन विच इज नॉट बाइंडिंग ऑन यू, हे माझं मत आहे. आणि ते माझं असं मत आहे की गेल्या 4-5 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टींना कुठेतरी छेद दिला जात आहे आणि ही फार गंभीर गोष्ट आहे. मी याची सुरुवात भारताच्या राज्यघटनेपासून करतो. भारताची राज्यघटना ही जगातली एक आदर्श घटना असं मानलं जातं. अमेरिकेचं कॉन्स्टिट्युशनचं पहिलं आर्टिकल जवळजवळ 22 पानांचं आहे, एकच आर्टिकल असं आहे की इथे भारत राज्यघटनेची अनेक जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलं असेल तर ते मूलभूत अधिकार, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी, सेंट्रल स्टेट रिलेशन्स, या सगळ्या गोष्टी आहेत. पण या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा लोकशाही म्हणून तुम्हाला जर कोणी असं विचारलं, इतर सगळे ऍडव्होकेट मंडळी बसलेले आहेत त्यांनी याचा विचार केलेला आहे, एकच एक गोष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये जर सर्वात महत्वाची कुठली असेल तर ती म्हणजे प्रौढ मतदानाचा अधिकार. 21 वर्ष वयाच्या प्रत्येक माणसाला भारतीय राज्यघटनेने 5 वर्षांनी किंवा जेव्हा कधी निवडणूक होईल तेव्हा मतदानाचा अधिकार दिला. राजीव गांधींनी तो अधिकार 21 वर्षावरनं 18 वर्षावर आणला. भारतातील जगातील लोकशाहीचा इतिहास हा 600 वर्षांचा आहे. 600 वर्षांच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये जगातल्या कोणत्याही देशाच्या राज्यघटनेमध्ये प्रौढ मतदानाचा अधिकार एकाच वेळेला आलेला नाही. इंग्लंडमध्ये नाही, फ्रान्समध्ये नाही, कॅनडामध्ये नाही, स्वीडनमध्ये नाही, अमेरिकेमध्ये नाही. अमेरिकेमध्ये 12वी घटना दुरुस्त करून 1968 साली निग्रोना म्हणजे ब्लॅक्सना मतदानाचा अधिकार देण्यात आला. भारतामध्ये गेली 2500-2500 वर्ष अस्पृश्यता आहे. भारतामध्ये जवळजवळ 1500 वर्ष जातीव्यवस्था आहे. असं असताना सुद्धा सो कॉल्ड अस्पृश्यना मनुस्मृतीमध्ये न स्त्री स्वातंत्र्य मर्हती, स्त्रियांना त्यांना स्वातंत्र्य नाही असं म्हटलं होतं मनुस्मृतीमध्ये. असं असताना सुद्धा जात, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक सुबत्ता, रिजन, प्रांत, संस्कृती हा कशाचाही भेद न करता या देशातल्या प्रत्येक 18 वर्षाच्या वयाच्या माणसाला मतदानाचा अधिकार
ही भारतीय राज्यघटनेची सगळ्यात मोठी तरतूद आहे. आता निवडणुका सुरू झाल्या आहेत, सगळ्या पक्षाचे लोक तुमच्याकडे अक्षरशः रात्रभर दिवसभर पाय धरण्यासाठी मला मत द्या मत देऊन झाल्यानंतर परत तुम्हाला 5 वर्ष भेटणार नाहीत तो मुद्दा वेगळा. परंतु तुम्ही यू आर द किंग मेकर बिकॉज डेमोक्रेसी, यू ब्रॉट डेमोक्रेसी. काय म्हटले भारतीय राज्यघटनेमध्ये प्रियांबल मध्ये, वी द पीपल ऑफ इंडिया solemnly resolved to constitute India into sovereign, democratic, socialist, secular republic. And Shivaji has said, timba, give this constitution to ourselves. He rajyaghatna mi swatala pradan karat aho. To akashakta patila nahi. Ata ya sadhyacha sattari rajyake pakshache ek minister Karnatakatle hikade. Te kaya manale? आम्ही सत्तेवर आलो आहोत ते या देशाची राज्यघटना बदलण्यासाठी आलेलो आहोत. आता इतकी मोठी, इतकी चांगल्या प्रकारची राज्यघटना, ज्या घटनेविषयी बाबासाहेब असं म्हणाले की उद्या जर देशामध्ये कोणत्या प्रकारचा पेचप्रसंग निर्माण झाला तर त्याचा दोष तुम्ही घटनेला देऊ नका, त्याचा दोष तुम्ही ज्या जे राज्यकर्ते घटनेच्या अंमलबजावणी करतात त्याला ते जबाबदार असतील. आता यांचं असं म्हणणं की आम्ही घटना बदलण्याचा मी प्रयत्न करणार. परवा मोहन भागवतांना सांगावं लागलं की आम्ही घटना मानतो म्हणून, त्याच्याबद्दल लोक किती विश्वास ठेवतील की न ठेवतील हा लोकांचा प्रश्न आहे. परंतु स्पष्टपणे गोळवळकरने असं म्हटलं आहे ते माधवराव सदाशिव गोळवळकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे गुरु, ते 23 वर्ष होते हेडगेवारांच्या नंतर, ते स्पष्ट असं म्हणले होते we don't believe in Indian constitution. Sudarshan Parvapradh asa manale hote amcha bharatiya rajyaghatnevar vishwas nahi. Golwalkar asa manale hote ki anek tikanchi sagli thigle ekatra anun kelili godri mhanje bharatiya rajyaghatna. This is the challenge before the Indian constitution. This means that there are certain sections of the society at present, some of them they are ruling, those who don't believe in Indian constitution. हे भारतीय राज्यघटनेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि म्हणून राज्यघटना टिकली तर देश टिकेल अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. मला वाटतं तुम्ही या माझ्या मताशी सहमत व्हा, कारण ह्या राज्यघटना टिकली, तिच्यातली तत्व टिकली, तिच्यातली मूल्य टिकली तरच हा देश एकत्रितपणे राहू शकेल. कायदेमंडळ 6 वर्ष मी राज्यसभेमध्ये होतो, त्यासाठी मी श्रीमती सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग आणि प्रतिभाताई पाटील यांचा मी अत्यंत आभारी आहे. तुम्हाला पब्लिकली सांगायला पाहिजे, राज्यसभेसाठी पहिल्यांदा नाव हे प्रतिभाताईंनी सुचवलं, नंतर त्याच्यात काय सोपस्कार त्यांना करायला आहे. 2 प्रकारची बिल असतात, एक मनी बिल आणि दुसरं ऑर्डिनरी बिल. मनी बिल याचा अर्थ असा की ज्या बिलामध्ये पैसे खर्च करायचे असतात ज्याला पार्लमेंटची परवानगी लागते, पार्लमेंटच्या परवानगीशिवाय सरकार एक नया पैसा सुद्धा खर्च करू शकत नाही. कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, कन्सोलिडेटेड फंड इंडिया म्हणजे केंद्र सरकारचं सगळं उत्पन्न त्यात कन्सोलिडेटेड फंड मध्ये जातं. मनी बिल म्हणजे समजा पैसे जमा करायचे असतील, कर करायचा असेल, टॅक्स लावायचा असेल, खर्च करायचे असतील, एव्हरीथिंग विल बी पास बाय पार्लमेंट आणि पार्लमेंट म्हणजे लोकसभा. आता परवा आधार बिल आणलं, हे आधार बिलामध्ये आणल्यानंतर ते बिल सध्याच्या सरकारने मनी बिल म्हणून आणलं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फायनान्शियल तरतूद नाही. फायनान्शियल तरतूद जेव्हा असते आयदर एक्सपेंडिचर किंवा टॅक्स, ते बिल तुम्हाला लोकसभेत इंट्रोड्यूस करावं लागतं आणि ते लोकसभेत इंट्रोड्यूस केल्यानंतर लोकसभा त्याच्यावरचा निर्णय घेते, कारण ते डायरेक्ट लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी असतात. बजेट सुद्धा लोकसभेत प्रसिद्ध करतात. राज्यसभेला फायनान्स बिलाच्या संबंधामध्ये वेगळे अधिकार नाही, पण सध्याच्या सरकारचं राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यामुळे आधार सारखं बिल जे मनी बिल नाही ते सुद्धा राज्यसभेत डिफीट होऊ नये म्हणून मनी बिल म्हणून ते लोकसभेत मान्य केलं. दिस इज बेसिकली व्हायोलेशन ऑफ
द प्रिन्सिपल ऑफ मनी बिल, त्याची प्रोसिजर म्हणून. तिसरा मुद्दा आहे तो ज्युडिशरीच्या संबंधातला आहे. मगाशी असा उल्लेख करण्यात आला की भारतीय राज्यघटनेमध्ये कायदेमंडळ म्हणजे पार्लिमेंट, एक्झिक्युटिव्ह म्हणजे विधी म्हणजे विधिमंडळ, एक्झिक्युटिव्ह म्हणजे तुमचे हे कुठे एक्झिक्युटिव्ह मंडळ का आपण काय म्हणतो कार्यकारी मंडळ, आणि ज्युडिशियरी न्यायमंडळ, ह्या तिघांच्या तिघांच्या पॉवर्स सेपरेट केलेल्या आहेत. सेपरेशन ऑफ पॉवर्स, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य झाला देश, 26 जानेवारी 1950 रोजी रिपब्लिक झाला, आपण घटना मान्य केली. तिथपासून आतापर्यंत इथे आता सगळे वकील मंडळी बसले आहेत, तुमच्यापैकी काय वकील वकील आहेत, एकदा तरी तुम्हाला कधी असं आठवत की सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी आपली स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन सरकार न्यायपालिकेमध्ये हस्तक्षेप करते ह्यासाठी स्पेशल प्रेस कॉन्फरन्स घेतली. दिस इज द चॅलेंज फॉर इंडियन डेमोक्रेसी. म्हणजे 5 न्यायमूर्तींनी, त्यातले आता जस्टिस रंजन गोगोई हे एक, त्यांना मी त्यांचं अभिनंदन मी करतो, ते ट्विटरवर अभिनंदन केलेलंही आहे. त्यांचा जो काय पिरियड असेल त्याच्यामध्ये निश्चितपणे ते अधिक कार्यक्षमपणे आणि निष्पक्षपातीपणे काम करतील असा मला विश्वास आहे. पण मला तुम्हाला सांगायचं असे की काय त्यांचा आरोप होता की त्यांचा आरोप असा होता की कार्यकारी मंडळ दॅट इज एक्झिक्युटिव्ह हे न्यायपालिकेमध्ये हस्तक्षेप करतात. भारताच्या इतिहासामध्ये किंवा इनफॅक्ट जगाच्या इतिहासामध्ये 5 सिनियर मोस्ट न्यायाधीशांनी स्वतंत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन न्यायपालिकेचे प्रश्न हे चीफ जस्टिस वर मांडल्याचं कधीच नाही झालं. इज द ग्रेटेस्ट टर्निंग पॉइंट अँड दिस अ डेंजरस पॉइंट. त्याने करावं लागलं आणि त्या प्रश्नाची उत्तर शेवटपर्यंत पूर्वीचे चीफ जस्टिस माननीय श्रीयुत दीपक मिश्रा यांनी दिलेले नाही. सगळ्या लोकांना भीती वाटत होती की रंजन गोगोई न्यायमूर्ती त्या 5 लोकांच्या मध्ये होते म्हणून त्यांना त्यांना चीफ जस्टिस केलं जाईल की नाही, पण झालं ही एक फार त्यातली फार चांगली गोष्ट आहे. आता एकूणच ह्या लोकशाहीच्या संबंधामध्ये आपण जेव्हा विचार जेव्हा करतो, लोकांनी निवडून दिलेलं सरकार, लोकांना जबाबदारी दिलेलं सरकार, लोकांनी नुसतं निवडून दिलेलं नाही, लोकांना जबाबदारी दिलेलं सरकार. याचा अर्थ असा की लोकसभेमध्ये 543 खासदार आहे. तुमच्यापैकी आता बरेचसे लोक हे लॉयर्स आहेत आणि म्हणजे दॅट्स वाय आय टेक लिबर्टी ऑफ सेइंग समथिंग. आपल्याकडचं मॉडेल जे आहे दॅट इज कॉल्ड वेस्टमिन्स्टर मॉडेल ऑफ पार्लिमेंटरी डेमोक्रेसी. इंग्लंडमध्ये वेस्टमिन्स्टर नावाचा एक रस्ता आहे लंडनमध्ये. पार्लिमेंटरी डेमोक्रेसी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर, म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ हे न्यायमंडळाला म्हणजे विधिमंडळाला पार्लमेंटला लेजिस्लेचरला जबाबदार असतं. द मोमेंट यू लूज द कॉन्फिडन्स एक क्षण देखील तुम्ही सत्तेवर राहू शकत नाही. आता अशा परिस्थितीमध्ये आपण जो विचार जेव्हा करतो तेवढे कायदे मंडळाने सगळे केलेले कायदे हे एक्झिक्युटिव्हवर बंधनकारक असतात आणि त्यासाठी एक्झिक्युटिव्ह इज अकाउंटेबल. तुम्हाला मी एक उदाहरण देतो म्हणजे मला जे काही म्हणायचं आहे काय धोके आणि प्लीज रिमेंबर दिस थिंग. काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, तेलंगणाचा पक्ष, तेलुगू देसम पक्ष, दिस थिंग्स आय नॉट ब्रिंगिंग इन द डिस्कशन ॲट ऑल. मी आणत नाही चर्चेमध्ये मुद्दे, मी ऑब्जेक्टिव्हली विदाउट ब्रिंगिंग पॉलिटिक्स, जसं बघा की ताई म्हणाल्या हा काय राजकीय प्लॅटफॉर्म नाही, पण चर्चा राजकीय डेफिनेटली होणार बिकॉज अल्टिमेटली युअर डिस्कसिंग डेमोक्रेसी. मी काय म्हणालो
लोकशाही म्हणजे केवळ लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही. निवडून दिल्यानंतर तुमचा कार्यकाळ संपेपर्यंत यू आर अकाउंटेबल टू द पीपल. तुम्ही लोकांना जबाबदार आहात. यू कॅन डू एनी डॅम थिंग. लोकांना काही वाटो. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्रजी मोदी यांनी रात्री 8 वाजता असा निर्णय घेतला की 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून काढून टाकल्या. का काढल्या? त्याची 3 कारणं त्यांनी दिली. एक तर भ्रष्टाचाराचा काळा पैसा मला बाहेर काढायचा आहे. दुसरं, अतिरेक्यांच्या कारवाईंसाठी काळा पैसा दिला जातो तो मला बंद करायचा आहे. आणि तिसरं, फेक करन्सी जी आहे, बनावट करन्सी जी आहे ती मला बाहेर काढायची आहे. एम आय राईट जातो 3. या 3 गोष्टी होत्या. 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशातल्या लोकांच्याकडे किती होती कॅश तुम्हाला माहितीये? दॅट इज कॉल्ड कॅश विथ पब्लिक. किती होती कॅश? 15,45,000 कोटी रुपये कॅश लोकांकडे होते. दॅट इज कॉल्ड मनी विथ द पब्लिक. 15,45,000 कोटी रुपये. त्याच्यापैकी 86% रक्कम 500 आणि 1000 त्या नोटामध्ये होती. म्हणजे 13,58,000 कोटी रुपये पंतप्रधानांनी एका मिनिटामध्ये त्याने सांगितले. रात को 12 बजे से त्यांच्या हिंदीमध्ये रात को 12 बजे से एक कागदचे तुकडे होणे. देशाचा पंतप्रधान स्वतःच्या लहरीनुसार 5 मिनिटांमध्ये 13,58,000 कोटी रुपये लोकांच्याकडनं काढून घेऊन त्याची काडीमोल किंमत करून देश भिकारी करू शकतो. इज अकाउंटेबिलिटी. त्याला जरा व्हायचंही वाटत नाही. एकदा मी मनमोहन सिंगांशी बोलताना म्हणालो, व्हॉट ही हॅज डन. मनमोहन सिंग राज्यसभेमध्ये असं म्हणाले की इट इज लिगलाइज प्लंडर अँड ऑर्गनाइज लूट. ऑर्गनाइज लूट म्हणजे संघटित लूट आणि लिगलाइज प्लंडर म्हणजे कायदेशीर लुटारूपणा. 72 लोक रांगेमध्ये उभे राहून मेले. लाखो लोकांचा रोजगार बुडाला. निमित्त काय? तर आम्हाला काळा पैसा बाहेर काढायचा आहे म्हणून. काळा पैसा लोक नोटांच्या वेळी ठेवते. इतके लोक मूर्ख आहेत. काळा पैसा लोक 10,000 रुपये लोकांनी ठेवले काळा पैसा कॅशमध्ये. पुढची 5 वर्ष 10,000 रुपये राहतील. पण 10,000 एक साधा स्टॉल घेतला रस्त्यावर सोलापूरच्या, तर 5 वर्षात 20,000 रुपये किंमत होईल. काळा पैसा लोक कॅशमध्ये ठेवत नाही. तुमच्याकडे ज्यांच्याकडे थोडा थोडा काळा पैसा आहे मी सोडून त्यांनी त्यापैकी एकही माणूस काळा पैसा कॅशमध्ये ठेवत नाही. लोक सोन्यामध्ये ठेवतात, लोक डिबेंचरमध्ये ठेवतात, डायमंडमध्ये ठेवतात, जमिनीमध्ये ठेवतात, शेअर्समध्ये ठेवतात, फ्लॅटमध्ये ठेवतात पैसे. काही नावात 3-3, 4-4 फ्लॅट्स आहेत जमिनीमध्ये. मुंबईपासून सोलापूरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला 1 इंच देखील जागा रिकाम्या नाही. लोकांनी विकत घेतलेला आहे पुढची 25 वर्षामध्ये. आमच्या कोकणामध्ये इस्रायलच्या लोकांनी पण जागा घेतलेल्या आहे. म्हणजे मला 10 गुंठे पण कोण देणार नाही, पण तिकडच्या लोकांनी देतील जागा. सांगायचा मुद्दा असा की लोक कॅशमध्ये पैसे ठेवत नाही. ओके, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे? 32,000 रुपये आहे. 1971 मध्ये माझं लग्न झालं तेव्हा सोन्याचा भाव 11 ग्रॅमला 140 रुपये तोळा होते. संबंध माझं लग्न झालं 3,000 रुपयामध्ये. ताईंचं लग्न झालं असेल 500 किंवा 800 रुपयामध्ये. म्हणजे माझे वडील सांगतात की माझ्या वडिलांच्या लग्नामध्ये, म्हणजे माझ्या आई वडील म्हणजे आई वडील दोघांचे लग्न, त्यांच्या लग्नामध्ये लग्नात मोठे मोठे साडे घेतात. त्याला शालू म्हणतात. लग्नात 2-4 प्रकारचे साड्या घेतात. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. मग दुकानात भांडण होतात. दुकानात गेलं म्हणतात ही पाहिजे पोरीला, ती पाहिजे. चांगली जी शिकली तरी चालेल, पण साडी भारी पाहिजे. म्हणजे आपल्याकडे साडीची साडी घेण्याची पद्धत काय आहे? त्या नवऱ्या मुलाला आणि मुलीला ती शोभला पाहिजे हा मुद्दा नाही आहे. जास्तीत जास्त महाग
ते घेतलं पाहिजे. तर त्यामुळे मोठी साडी माझ्या वडिलांनी आपल्या बायकोला म्हणजे माझ्या आईला 5 रुपयाची घेतली होती. आता 30-32 हजार रुपये 10 ग्रॅम. आता लोक पैसे ठेवत नाही. आणि मग रिझर्व्ह बँकेने आता अहवाल दिला, 99% रक्कम परत लोकांनी बँकेत परत केलेली आहे. आणि किती पैसे लोकांनी परत केले नाही, फक्त 10 हजार रुपये लोकांनी परत केले नाही. त्याचा अर्थ 10 हजार रुपये फक्त काळा पैसा असेल, पण त्यासाठी तुम्ही सबंध ते भिकारी केलं, सबंध जगाच्या इतिहासामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये कोणत्याही पंतप्रधानाने, तुमच्यापैकी जे लोक प्रेसमध्ये असतील त्यांनी, कोणत्याही पंतप्रधानाने किंवा राष्ट्राध्यक्षाने इतका बेजबाबदारपणाचा निर्णय घेतला नसेल असं माझं स्पष्ट मत आहे. ऍब्सोल्युटली लोकांना स्वतःचे पैसे बँकेत ठेवण्यासाठी लोक चर्चा उभे, तुझ्या सोलापूरला पण लोक उभे होते, आणि कसं काय तुम्ही उभे राहिला? यु नीड नॉट आन्सर द क्वेश्चन, डू वी डिझर्व्ह फॉर डेमोक्रेसी? आम्ही बँकेत ठेवलेलं पैसे चर्चा तास उभे राहणार? एक बाई बँकेच्या रांगेत ते उभी असताना बाळंत घ्यायच्यामध्ये बाळंत होणं म्हणजे प्रसूती होणं, दॅट इज मोस्ट सिक्रेट थिंग इन वुमन्स लाईफ, मोस्ट सिक्रेट थिंग. लेबर वॉर्ड मध्ये नवरड पण जाऊ देत नाही, ओनली नर्स आणि ती बाई असते ती. हा तुमचा पराक्रम, दिस मीन्स यू आर नॉट अकाउंटेबल आणि यू आर नॉट सेईंग सॉरी ऑल्सो. मग सांगितलं आम्हाला कॅशलेस उपाय करायचं आहे म्हणून. डेमोक्रेसीचं बोलतं आवड, व्हॉट इज डेमोक्रेसी? उद्या येणाऱ्या मतामध्ये तर ठप्पा मारणं म्हणजे डेमोक्रेसी? एव्हरी गव्हर्नमेंट, वेदर इट इज काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, का तुमचं कुणाचं उद्या, का टाईमला झाला प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंट, यू मस्ट बी अकाउंटेबल टू द पीपल. घरातल्या कुठल्याही करत्या माणसाने मस्ट बी अकाउंटेबल टू वाईफ, चिल्ड्रन, कारण तुम्हाला मिळणारा जो पगाराचं उत्पन्न असेल, दॅट इज बिकॉज ऑफ ते कुटुंबातले तुम्हाला लोक सहकार्य करतात, म्हणून युअर अर्निंग मनी. तुम्हाला जो पगार मिळतो, दॅट इज नॉट युअर, फार मोठी बडाई बांधण्याचं कारण नाही पगार घरात आणतो म्हणून. 24 तास ती बाई घरात काम करते आणि म्हणून युअर एबल टू अर्न आउटसाइड. म्हणून मी अशी मागणी केली होती पार्लमेंटमध्ये, ताई तुम्हाला वेळ सांगतो की शेत जमिनी, शेतीचा शोध स्त्रीने लावला, पण स्त्रीच्या नावावर एक गुंठ देखील जमीन नाही. जमीन सगळी 7 वर्षाच्या उतार्यावर नवऱ्याच्या नावची. मी पार्लमेंटमध्ये अशी मागणी केली होती की असा एक कायदा करा की भारतातली सगळी जमीन पुरुषांच्या नावावर काढून टाकून बायकांच्या नावावर करून टाका, अशी मागणी केली होती. आणि पुरुष जमीन गहाण ठेवू शकतो. तेव्हा ही गोष्ट झाली डिमोनिटायझेशनची, हजारो लोकांचे जॉब त्याच्यामध्ये गेले, हजारो. बरं, ते काढले ते काढले 500 आणि 1000 ची नोट, त्याच्यामध्ये परत 2000 ची नोट आणली. अरे 500 रुपये आणि 1000 नोटी म्हणजे लोक जर भ्रष्टाचार काळा पैसे ठेवता, 2000 रुपयामध्ये दुप्पट ठेवतील ना. जेटलीला मी प्रश्न विचारला होता, त्याचं काय उत्तर देऊ नाही शकले. बर, तेव्हा देशामध्ये 400 ATM होते एनी टाइम मनी. त्या 400 पैकी जवळजवळ 1 लाख ATM नादुरुस्त होत्या, 3000 चालत होत्या. त्या 3000 पैकी 3 लाखापैकी 2000 ची नोट जी होती त्या आतमध्ये येतच नव्हत्या आतमधून, कारण मशीन तुमच्याकडे ज्या होत्या ATM फक्त 5-1000 रुपयापर्यंतच फक्त नोट होत्या. म्हणजे अशा प्रकार, व्हॉट आय एम सेइंग इज, लोकशाहीमध्ये सरकार हे अकाउंटेबल असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा लालबहादूर शास्त्री रेल्वे मिनिस्टर होते आणि रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्रीने ताबडतोब राजीनामा दिला. आता जे रेल्वे मंत्री म्हणतात काय, रेल्वे काय मी चालवतो, रेल्वे चालू किंवा नको, इकडं रेल्वे नाही चालवते फार बरं झालं, आणि ते ऍक्सिडेंट करतील की बघायला नको. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा GST या संबंधामध्ये, GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. कसं लोकशाहीमध्ये चाललेलं आहे बघा, 2009 मध्ये GST बिल आणलं पहिल्यांदा, मनमोहन सिंग तेव्हा प्राईम मिनिस्टर होते. 6 वर्ष या लोकांनी त्याला विरोध केला आणि शेवटी मी ते पास झालं. गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर,
वस्तूने सेवा करायचा अर्थ असा की ज्या प्रत्यक्ष कर जे आहेत ते सगळे कर काढून टाकून त्यांच्या जागी एकच पत्रकार ठेवायचं. जीएसटीचा अर्थ असा, जीएसटीचा अर्थ असा की संबंध देशामध्ये फक्त एकच टॅक्स अक्रॉस द कंट्री फक्त एकच टॅक्स तो 18% टॅक्स ठेवावायची मी मागणी होती. त्या बीएसटी बिल जेव्हा तयार करण्याकरिता बिलाच्या कमिटीमध्ये मी होतो, सिलेक्ट कमिटीमध्ये मी होतो. ह्या लोकांनी बिल तयार केलं, आणलं 31 जुलै 2017 आणि 1 ऑगस्ट 2017 पासून ते बिल सुरू झालं. काय तर सुरू झालं 1 जुलै पासून 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट ला ते आणलं, ते रात्री. आणि रात्री आणलं बिल ते परत. तुम्हाला माहितीये पार्लमेंट किती वेळा भेटलं रात्रीचं? संबंध गेल्या 71 वर्षामध्ये पार्लमेंट फक्त दोनदाच भरलं, रात्री 12 वाजता. एकदा 15 ऑगस्ट 1947 जेव्हा नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी भाषण केलं त्या दिवशी 12 वाजता भरलं, आणि दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी 2000 जेव्हा भारतीय राज्यघटनेला 50 वर्ष झाली, जेव्हा के आर नारायण प्रेसिडेंट होते, मी ऍग्रिकल्चर प्राइसेस कमिशन मध्ये होतो. जीएसटी बिलासाठी सध्याच्या सरकारने रात्री 12 वाजता पार्लमेंट भरवलं. ती बघितलं असेल ना पार्लमेंटची बिल्डिंग कशी बांधलीची, अख्ख्या जगात एवढ्या चांगली पार्लमेंटची बिल्डिंग कुठे नाहीये. इंग्रजीची पण नाहीये, जगातल्या 26 देशांच्या मध्ये मी जाऊन आलो. अमेरिकेची देखील नाहीये. अमेरिकेची बिल्डिंग मध्ये राहण्याचं त्यांचं व्हाईट हाऊस हे सारखं एखाद्या मोठ्या बिल्डिंग सारखं वाटत. आणि मग त्याच्यातून संबंध घोटाळायचे झाले. आता ते 5 टॅक्सचे 4 करतायत, 4 परत 3 करतायत, त्याच्यामध्ये नोकऱ्या लोकांच्या परत गेल्या. सांगायचा मुद्दा असा की सरकारने जबाबदारीने वागलं पाहिजे लोकशाहीमध्ये. दुर्दैवाने आजची भूमिका अशी दिसते की आम्ही जे काय करू ते काय. साधं उदाहरण तुम्हाला मी देतो. आताच काश्मीरमध्ये एक लोकल बॉडीमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी महबूबा मुफ्ताची त्यांचं सरकार आहे, दोघांचं बीजेपी आणि यांचं सरकार होतं एकत्र. ते सरकार यांनी पाठीपकडून घेतलं, सरकार पडलं, लोक निवडणुका झाल्या. लोकल सेल म्हणजे काय मराठी म्हणजे? लोकल सेल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. निकाल बघितलं तुम्ही काल? जम्मू मध्ये 70% मतदान झालं आणि काश्मीर मध्ये फक्त 8.3% मतदान झालं. फक्त 8% मतदान झालं. तुम्ही काश्मीरचा प्रश्न या तरुणे सोडवणार आहात? या देशामध्ये सरकार काँग्रेसचं असेल किंवा भाजपचं असेल, कुणाचंही असेल, कुठल्याही सरकारला मी विचारू इच्छितो, उद्या काश्मीर मध्ये 98 लाख मुस्लिम आहेत. काय वेळा मी काश्मीर मध्ये गेलो, अनेक वेळा माझी भाषण झाली, अनेक वेळा लोकांशी बोललो मी. उद्या काश्मीरच्या लोकांनी सांगितलं आम्हाला भारतात राहायचं नाही. व्हॉट द हेल यू आर गोइंग टू डू? काय मोदी करणार आहे? त्यांना राजनाथ सिंग किंवा उद्या काँग्रेसचे राहुल गांधी प्राईम मिनिस्टर झाले तर यू कांट बुलशिट 1 कोटी लोक ना. इट इज जस्ट लाईक फायर. मोदी सरकारला मी डायरेक्टली असे विचारलं की नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी ते पक्ष बरे वाईट काय असतील ते असतील, पण विदाउट देअर पार्टिसिपेशन हाऊ कॅन यू कंडक्ट इलेक्शन? काय पाहिजे भारतीय जनता पक्षाला? काश्मीरचे लोक पाहिजे की काश्मीरची जमीन पाहिजे? काश्मीर फार सुंदर आहे वगैरे काय असं मानण्याचं कारण नाही. म्हणून पाहिलं सगळं काश्मीर, काश्मीरचं लेक जे होतं दल सरोवर तिथे इतकी आता झोपडपट्टी उभी झालेली आहे. संबंध परत मी धावून आलो, संबंध दल ते झोपडपट्टीने लोकांनी भरेव घालून त्या ठिकाणी एन्करेजमेंट करून झोपडपट्ट्यामध्ये सत्यानाश करून टाकलेलं आहे त्याकडच्या सरकारने सगळ्यांनी. म्हणून मला म्हणायचा मुद्दा असा की त्या ठिकाणी उद्या उद्या सोलापूरमध्ये निवडणूक घ्यायची झाली, सोलापूर नगर परिषदेची किंवा नगरपालिकेची, तर सोलापूरच्या लोकांनी पूर्णपणे बायकॉट टाकून तुम्ही निवडणूक घेऊ शकता. दिस इज द चॅलेंज बिफोर द डेमोक्रेसी.
आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं की लोकशाही म्हणतं सरकार, विचार पॉलिटिकल पार्टी, तुम्हाला त्या ठिकाणी लोकांची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये काय आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड अस्थिरता आहे. भारताचं सगळ्यात वैशिष्ट्य काय आहे, लोकशाही का आणली आपण, तुमच्यापैकी सगळ्या लोकांनी घटना समिती डिबेट वाढणे शक्य नाही. आय डोंट थिंक इट इज पॉसिबल इव्हन फॉर लॉयर्स टू बी कॉन्स्टंट असिम्ली डिबेट. मी जवळजवळ 3 वर्ष एका जागेवर बसून रोज 3-3 तास वाचले आहे हाऊ द कॉन्स्टिट्युशन वॉज मेड. तुला माहितीये काय प्रयत्न करावे लागले करण्यासाठी, इथं का आणली प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी नाही आणली, अमेरिकेची अध्यक्ष पद्धती, इथे संसदीय लोकशाही आणली, बहुविध लोकशाही आणली, कारण इथे प्रादेशिक, इथे सांस्कृतिक, इथे प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे, भाषा आहे, वेश, संस्कृती, खाण्यापिण्याचे सगळे, इतकी विविधता आहे. युरोपमध्ये गेल्यानंतर इटली मध्ये जा, फ्रान्स मध्ये जा, स्पेन मध्ये जा, कॅनडा मध्ये जा, कुठल्याही ठिकाणी जा, सगळ्या ठिकाणी समान अन्न, पिझ्झा घ्या, चीज घ्या, फलाना घ्या. इथे सोलापूरमधली जेवणाची पद्धत, कोल्हापूरची जेवणाची पद्धत, बीडची जेवणाची पद्धत, इथे प्रत्येक 10 किलोमीटरवर जेवणाची वेगळी पद्धत आहे, जेवणाचे वेगळे पदार्थ आहे. भारतामध्ये अख्खं जग सामावलेलं आहे. इथली विविधता, डायव्हर्सिटी, इथली कल्चर, इथली भाषा, म्हणजे इटली जस्ट लाईक भाग्य वाटतं भारतामध्ये तो गरीब असला दिसतो आपण जन्माला आलो होते. अमेरिकेमध्ये काय आहे, भारतातलं प्रत्येक माणसाला अमेरिकेमध्ये गेल्यानंतर स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. जसं मागे सांगत होते की त्या वाटीमध्ये शेजाऱ्यांची डाळ केल्यानंतर फार बरी वाटली. आता याच्या पुढे ज्यावेळेस सत्कार करा तर प्रत्येक गोष्टीला एक वाटी द्या, म्हणजे आपल्या बायकोची राहिलेली की दुसऱ्या दिवशी त्याला कळेल की वाटी दिली की वकिलाला कळेल की डाळ आपल्या बायकोने दिली वाटी बघून की दुसऱ्याने केली हे त्यांना कळेल. मुद्दा अमेरिकेला हिस्ट्रीच नाही, तुम्हाला माहिती आहे अमेरिकेला इतिहास नाही. मी गेलो न्यूयॉर्क मध्ये, उतरतो प्लेन मधून, हॉलमे जातो, 2 दिवस हॉटेलमध्ये राहतो, मीटिंग झाले की लगेच परत येतो, कारण अमेरिकेत बघण्यासाठी काहीच नाही आहे. पण युरोप मधल्या प्रत्येक देशाला इतिहास आहे 4,000-5,000 वर्षांचा. इथे लोकशाहीमध्ये तुम्हाला सामाजिक हक्क आहे, लोकशाहीमध्ये सामाजिक सुरक्षितता विपरीत आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे. आधाराच्या बाबतीमध्ये आधार काँग्रेसने आणला, आधार आणण्यामध्ये माझा एक मोठा सिंहाचा वाटा होता, मी तुम्हाला नम्रतेने सांगू इच्छितो. नंदन निलेकणीला आणलं, 16,000 करोड रुपये खर्च केले आणि आधार कार्ड तुमच्याकडे, त्याच्यामध्ये काय मुद्दा होता युनिकायडेंटिटी नंबर मध्ये, की ज्या सरकारची योजना आहे त्या सरकारच्या योजनांमध्ये खर्च होणाऱ्या पैशाचा अपव्यय होऊ नये, मिसयूज होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आधार कार्ड आणलं. या लोकांनी आधार कार्ड जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक गोष्टीला ते चिकटवून टाकलं. आता आधार कार्डला टेलिफोनचं जोडण्याचं काय कारण आहे, म्हणजे आधार टेलिफोनला जोडल्यानंतर मी माझ्याशी बायकोशी काय बोलतो हे सरकारला का कळलं पाहिजे, माझं बँकेत किती पैसे आहे ते सरकारला कळण्याची आवश्यकता काय, मेटरी जोडलेलं नाही, मला माहिती होतं सरकारचा निर्णय नाही देणार, इट इज युअर राईट टू प्रायव्हसी. मी आता माझे कुठल्या बँकेत किती पैसे नाही, कुठे बँक पैसे नाही तो वेगळा मुद्दा पेन्शन शिवाय, पण माझे बँकेत कुठल्या किती सरकारला काय कळण्याची आवश्यकता आहे. मी सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद देतो की त्याने हा निर्णय बदलला आणि सांगितलं की प्रत्येक म्हणजे जन्म मृत्यूसाठी म्हणजे तुम्हाला सांगतो ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा आधार कार्ड तुम्हाला आवश्यक पाहिजे. वाय तिसरा मुद्दा जो लोकशाहीचा सगळ्यात जो मोठा आहे तो म्हणजे भ्रष्टाचाराचा. देशात भ्रष्टाचाराचं साम्राज्य आहे आणि हे साम्राज्य आजच झालं असं नाही, हे साम्राज्य पहिल्यापासून गेले अनेक 10-15-20 वर्षांमध्ये. प्लीज रिमेंबर, डोंट फील अंडर इम्प्रेशन दॅट आय एम टॉकिंग अबाउट द प्रेझेंट पॉलिटिकल पार्टी, रुलिंग पार्टी, आय डोंट केअर फॉर दॅट. मी इथे एक नागरिक म्हणून तुमच्यावर बोलतोय. मी करप्शन आजच काही सुरू झालेलं नाही, नरेंद्र मोदी आल्यानंतर त्या देशात करप्शन झालं असं नाही, करप्शन अगोदरपासूनच सुरू आहे. पण तुम्ही करप्शन नको म्हणून तुम्ही सत्तेवर आलात, अगोदरच्या राजकीयपेक्षा करप्ट तुमचा आग्रह होता, डेफिनेटली पीपल विल आस्क यू. आणि तो मुद्दा सांगून मी 2 मुद्दे समोर भाषणानंतर संपवतो.
आणि अखेरचा मुद्दा आहे. 2015 मध्ये करार झाला होता, त्याच्या अगोदर हा करार ज्यांची इच्छा होती मनमोहन सिंग यांची करण्याची, राफेलची वय मिळणं 136 विमानं घेण्याचा करार होणार होता. एका विमानाची किंमत 530 कोटी रुपये होती. त्याच्यामध्ये अट अशी होती की ही विमानं कशी तयार करायची ह्याचं तंत्रज्ञान भारत एरोनॉटिक्स कंपनी जी आहे त्या कंपनीला ते दिलं जाईल. तो करार फ्रान्सने सांगितलं की आम्ही तुम्हाला याच्या बद्दलची टेक्नॉलॉजी देणार नाही. मनमोहन सिंगांनी पुढे उल्लेख केला की प्रस्ताव करणार आणि त्यांचे माझे मतभेद होते, पण मी तुम्हाला सांगतो मनमोहन सिंग हे माझ्या हृदयामध्ये आहे. इतके आमचे जवळचे संबंध आहे, इतके आमचे भावनिक संबंध आहे. एकतर पुढे राजीनामा द्यावं मी प्लॅनिंग कमिशनमध्ये गेलो, मला वाटते नाव रिझाईन अँड गो, इथे डिपार्टमेंटचे हेड होण्यासाठी किती प्रयत्न करतात. मी कुलगुरु पदाचा राजीनामा देऊन गेलेला भारतातला पहिला माणूस आहे. मी कुलगुरुचा राजीनामा देऊन गेलेला. आता जर इतका आमचा आंतरिक प्रेम आहे की आता मनमोहन सिंगाने डोकं दुखलं तर मला कळेल की आता त्यांचं डोकं दुखतं. इतकं माझ्या त्यांच्यावर प्रेम आहे आणि इतका माझ्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांच्या क्षणेकडे मी चर्चा केली. आता असं आहे की फ्रँकने दिला आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी देणार नाही, हा करार रद्द केला. आपले पंतप्रधान फ्रान्समध्ये गेले आणि एकट्यानेच करार त्यांच्याशी केला. डिफेन्स मिनिस्टर नाही, संरक्षण मंत्री नाही, मनोहर पर्रिकर नाही, सुषमा स्वराज त्यांच्याबरोबर नाही, याच्याबद्दलची कॅबिनेटची मीटिंग झालेली नाही, याच्याबद्दलची परचेस कमिटीची मीटिंग झालेली नाही, याच्याबद्दलचा कुठलाही नियम फॉलो केला गेलेला नाही. आणि इतकंच नव्हे त्यांच्याबरोबर गेलं कोण? आय एम टॉकिंग, मी काही लक्षात घ्या, मी सरकारच्या विषयी बोलत नाहीये. लोकशाही कशी चालली पाहिजे आणि कशी चालले त्याच्याविषयी मला बोलतो मी. गेले कोण? अनिल अंबानी, मार्कोस हॉलंद म्हणून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष. त्यांनी मुलाखत देऊन सांगितलं सर की हे कॉन्ट्रॅक्ट हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीला देण्याच्या ऐवजी ते मुकेश अंबानीला दिले पाहिजे यासाठी पंतप्रधानांनी आग्रह धरला. मुकेश अंबानी यांनी आपली कंपनी हा करार करण्यापूर्वी फक्त 12 दिवस अगोदर रजिस्टर केली. मुकेश अंबानींच्या सध्याच्या कंपनीला ह्याचा एक नटबोल्ट देखील करण्याचा अनुभव नाही. अशी 12 दिवसापूर्वी रजिस्टर केलेल्या कंपनीला तुम्ही 30,000 कोटी रुपयेचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही देता आणि तुम्ही सांगता आम्हाला देशात भ्रष्टाचार कमी करायचा आहे. म्हणून जोपर्यंत या देशामध्ये असं हा भ्रष्टाचार तुम्ही या देशाच्या लोकशाही काढायचाही अर्थ नाही. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सगळे मंत्री सांगतात की याच्यामध्ये काय काय करणं आहे वगैरे. म्हणून मग तुम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी का नाही अपॉइंट करत? जर लोकांच्या मनामध्ये याच्याविषयी संशय आहे तर मग तुम्ही याच्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभा या दोघांची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी करून त्याच्याविषयी निर्णय त्याच्याविषयी माहिती लोकांकडे उघड होईल. आता यांचं असं म्हणणं पडत आहे की कसे झिडवणूक त्यात लोकशाहीचे. तुमचा राजकीय पक्ष कुठला आहे, तुम्ही कुणाला मत देता, कुणाला देणार नाही किंवा कुणाला द्यावी, आय जस्ट डोंट बॉदर अबाउट इट. आय एम कन्सर्न विथ डेमोक्रेसी. तो प्रश्न काय आहे? निर्मला सीतारामन यांचं असं म्हणणं की हा सरकार त्यांची डसॉल्ट कंपनी आणि रिलायन्स यांच्यातला अग्रीमेंट आहे. आता ह्यांच्यातला अग्रीमेंट जर असेल तर त्या अग्रीमेंटवर मनोहर पर्रिकरने सही करण्याची काय आवश्यकता डिफेन्स मिनिस्टरनी? पण त्यांचा माजी पंतप्रधान सांगतात प्राईम मिनिस्टर त्यांचे माजी प्रेसिडेंट की तुमच्या सरकारने आग्रह धरला म्हणून. त्यांचं म्हणणं ते खोटं बोलतात. आता खोटं म्हणतात कोण ठरवणार? तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न लोकांनी चांगल्या पद्धतीने समजून घेऊन त्याच्याविषयीची आपली प्रतिक्रिया नोंदवण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे बोफोर्स 1989 मध्ये 1989 व्हीपी सिंग आणि राजीव गांधी सरकार पाडलं. बोफोर्स मध्ये 64 कोटी रुपयाची लाच दिली गेली असा आरोप केला गेला. कुत्रोची त्याच्यामध्ये मध्यस्थ होते, ज्या हर्वीस्तर तोफा ज्या होत्या त्या कारगिलमध्ये वापरल्या.
त्याच्या त्या तोफांमुळे कारगिलचं युद्ध आपण जिंकलो, त्याच्याविषयी 64 कोटी रुपये कमिशन घेतलं गेलं आणि ते कमिशन ऍज इफ राजीव गांधीने घेतलं किंवा अशा प्रकारचा आरोप केला गेला, अशा प्रकारची भूमिका तयार केली गेली आणि राजीव गांधींचं सरकार विश्वनाथ सिंगनी पाडलं. मी तुमची क्षमा मागून सांगतो, आता ते जिवंत नाही आहेत. विश्वनाथ प्रताप सिंग आणि माझे संबंध अत्यंत जवळचे होते. त्यांची पंतप्रधान पद संपल्यानंतर मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू झालो आणि मुंबई विद्यापीठाचा मी कुलगुरू असताना विश्वनाथ प्रताप सिंग बॉम्बे हॉस्पिटलमध्ये किडनीच्या त्रासामुळे डायलिसिस करण्यासाठी येत आणि 6 वेळेला त्यांची माझी मिटिंग झाली सह्याद्री अतिथीगृहावर. त्यांनी सांगून ठेवलं होतं आपल्या मित्राला, त्या अटेंडंटला सुदर्शन गोयडकेला, की जेव्हा जेव्हा मी मुंबईमध्ये येईन तेव्हा तेव्हा तुम्ही मुंगेकरांना बोलवा. 3 वेळा त्यांना मी विद्यापीठामध्ये आणलं होतं. मी त्यांना म्हणालो होतो की सिंग साहेब, आम्ही त्या राजासाहेब म्हणत असो, काय होतं बफोर्स का आपले राजीव गांधी का गव्हर्नमेंट टॉपल कर दे, 18 मंथ 18 महिने तुम्ही सत्तेवर होता, व्हॉट कुड यू डू? अजून पण त्या 64 कोटी रुपयाचं भूत अजून सुद्धा लोक पुढे पुढे निर्माण करतात. मग त्याच्यामध्ये 31,000 कोटी रुपयाचा ट्रान्झॅक्शन झालं, त्याच्याविषयी तुम्ही पार्लमेंटरी अपॉइंटमेंट का नाही करत तुम्हाला वाटतं तर? हा सगळा प्रश्न आहे. हे प्रश्न हे बघा, हे प्रश्न तुम्ही केवळ आजच्या आजच्या सरकारला विचारलं पाहिजे असं नाही. समजा उद्या हे सरकार तुम्हाला सरकार काँग्रेसचं समजा आलं तरी पण ते सरकार तुम्ही विचारलं पाहिजे, उद्या बीजेपीत आलं तरी तुम्ही विचारलं पाहिजे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट वन पॉलिटिकल पार्टी. शेवटचा मुद्दा, या देशामध्ये अल्पसंख्याकांच्या विषयी अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं हे कोणत्याही लोकशाही देशामध्ये बहुसंख्याकांचं कर्तव्य आहे. नेहरूने पुन्हा पुन्हाही सांगितलेलं आहे, आंबेडकरने पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मेजॉरिटी टू क्रिएट सेन्स ऑफ सिक्युरिटी इन द माइंड ऑफ द मायनॉरिटी. असं आहे की गोहत्येबद्दलचा कायदा भारतातल्या 36 राज्यांपैकी फक्त 12 राज्यांनी केलेला आहे. ज्या राज्यामध्ये गोहत्या बंदीचा कायदा आहे त्या ठिकाणी तुम्हाला गोहत्या करता येणार नाही. यू बी पनिश. गोहत्या म्हणजे त्याच्यामध्ये बैल आहे, त्याच्यामध्ये वासरं आहे, त्याच्यामध्ये गाय वगैरे, आता त्याच्यामध्ये त्या हिंदू मायथोलॉजीमध्ये गायीला का म्हणतो, म्हशीला का नाही वगैरे, त्यात मी गाऊ इच्छित नाही, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल आणि मला त्याची बोलण्याची एनर्जी नाही आणि तुम्हाला हे मला थांबून ठेवायचं नाही. मला सांगा की गोहत्या बंद करण्याच्या संबंधामध्ये भावना हिंदूंच्या तीव्र आहेत, मी समजू शकतो. आणि ज्या ठिकाणी कायदा आहे त्या ठिकाणी गोहत्या बंदी किंवा कुठल्याही करण्याचं गाय वासरू किंवा बैल वगैरे मारता कमा नाही. मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं की आमच्या गोव्यामध्ये येणारे पर्यटक सगळे जे आहेत हे पर्यटक बीफ खाण्यासाठी येतात आणि बियर पिण्यासाठी येतात, मग गोव्यामधल्या हिंदूंचं काय करायचं? तुम्हाला माहिती आहे देशामध्ये 85,000 कोटी रुपयाचा लेदर इंडस्ट्री उद्योग आहे. हे जे आपण चांदीचे पट्टे, चपला, पर्सेस, ज्या ज्या वस्तू आहेत त्या 85,000 कोटी रुपयाचा बिझनेस. जेवढे म्हणून मोठे स्लॉटर हाऊस आहेत, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कत्तलखाने, ते सगळे कत्तलखाने मुसलमानांचे आहेत. पण बीफचा सगळा व्यापार, तुम्हाला माहितीये सांगू शकाल तुमच्या इथे कुठे मला बीफचा व्यापार? बीफ आणि पहिली गोष्ट, बीफ म्हणजे गोमांस नव्हे, बकरी आणि चिकन कोंबडे ही सोडून आणि पोर्क मेटुकर हे सोडून सगळ्याला बीफ असं म्हणतात. म्हणजे बैल, गाय, वासरू, म्हैस, रेडर हे सगळं बीफ. बीफ याचा अर्थ केवळ गोमांस नाही. तुमच्यापैकी मला कोण सांगू शकेल की हा बीफ जो प्रकार जो आहे ज्याला आपण गोमांस म्हणतो या बीफचा संपूर्ण होलसेल व्यापार कोणाच्या हातामध्ये आहे? बीफचा 85% व्यापार हा जैनांच्या हातामध्ये आहे, हिंदूंच्या हातामध्ये आहे. काय चाललंय काय? बर, एखाद्या माणसाने समजा गायीची हत्या केली किंवा बैलाची हत्या केली, ज्या देशामध्ये कायदे, ज्या राज्यात कायदा आहे तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बिकॉज त्याने कायदा मोडला म्हणून
पण एखाद्या माणसाच्या बरोबर गाय आहे, बैल आहे, तो दवाखान्यात घेऊन चालला असेल, घरी घेऊन चालला असेल. बऱ्याच प्रमाणामध्ये मुस्लिम समाज बैल गायी विकण्याचा विकत घेण्याचा धंदा करतात. मी एखाद्या मुसलमान माणसाच्या बरोबर गाय दिसली किंवा बैल दिसला म्हणून त्या मुसलमानांना गावातले लोक ठार मारणार? डिजिटल देश हा देश आहे, ही संस्कृती आहे. तर पेलू खानला मारलं, मोहम्मद अखलाकच्या घरामध्ये बीप चोरून ठेवलं होतं म्हणून ते निघालं बकऱ्याचं मटण, मग त्याला ठार मारलं. पण समजा एखादा मुसलमान असेल किंवा कोणी असेल, समजा त्याने जर उद्या समजा बीप ठेवलं महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी कायदा आहे त्या ठिकाणी, किंवा गाय कापली आणि गाय कापेल कोण, गायीची बकरं मिळत नाही तुम्हाला 800 रुपयाला, 2000 रुपये बकऱ्याची किंमत, गायीची किंमत किती असेल? पण समजा तुम्हाला सापडलं असं की एक्स वाईज एक माणसाने गो हत्या केलेली आहे, यू हँड ओव्हर इम टू पोलीस, तुम्ही पोलिसांना स्वाधीन करा. समजा इथं जाताना एखाद्या माणसाने पाकिट चोरले, तर कोण नाही आहे पाकिट चोर, ग्रेट चोरी नाही म्हणजे कारण भाटणाला इतकं मोठं भाटणं ऐकलं आलाच नसता कोण तिकडे दाबलं चोरीचं काम सोडून. पण समजा आला त्याला तुम्ही काय ठार मारणार? यू हँड ओव्हर इम टू पोलीस. कायद्याचं राज्य म्हणजे काय? या देशात 16 कोटी मुसलमान आहे. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू आर थिंकिंग व्हेरी सिरियसली. या देशामध्ये 16 कोटी लोक मुसलमान आहेत आणि ते 16 कोटी लोक कुणाच्या मेहरबानीवर या देशात राहत नाही, त्यांची या देशावर निष्ठा आहे आणि म्हणून त्या देशामध्ये राहतात, याचं मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. दे आर नॉट स्टेइंग एट द मर्सी ऑफ एनीबडी. आणि राष्ट्रभक्ती देशभक्ती ही धर्मावरनं ठरता कामा नये. राष्ट्रभक्तीचा आणि देशभक्तीचा आणि धर्माचा संबंध लावता कामा नये. विजय म्हणले कोण आहे? 8000 कुटुंबे बुडून गेले लंडन मध्ये, ते माझ्या बाजूला बसायचे राज्यसभेमध्ये असताना, त्यांच्या कानामध्ये जी भीक बळे घालतात, काय म्हणतात त्याला, पुरुष घालतात ते कानामध्ये घालतात, ते पुरुष पण घालतात भीक बळी. ती भीक बळी जवळजवळ 50 लाख रुपयांची होती. ते पैसे आणले कुठून? लोकांकडून घेऊन. 8000 कोटी रुपये, 11000 कोटी रुपये बुडवून परवा निरव मोदी पळवून गेला. हा कुठल्या धर्माचा आहे? चोक्सी पळून गेला. कोण आहे? ललित मोदी अगोदर क्रिकेटचा. कोण आहे? मला तुम्हाला सांगायचं असते की अशा प्रकारे देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि धर्माचा काही संबंध नाही. आणि म्हणून या देशामध्ये हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख स्त्रिया पुरुष आदिवासी साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन आर्य द्रविड या सगळ्यांचा मिळून हा देश झालेला आहे. या सगळ्यांचा या देशावर सारखाच अधिकार आहे. आणि या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी या देशातील सगळ्या लोकांचे तेवढे प्रयत्न कारणीभूत आहे. आणि म्हणून या देशात सरकार कोणत्याही पक्षाचं येऊ, या देशाची विविधता आहे. आम्ही काय खाणार? मुंबईमध्ये हाऊसिंग सोसायटी काढतात आणि सांगतात आमच्या सोसायटीमध्ये हे तर काय मांसाहार चालणार नाही. तर तुम्ही ना खाणार खाऊ इथे. समजा आता आपण समजा ठरवलं असं की या संध्याकाळी जेवण द्यायचं आहे आणि माझी एकट्याची इच्छा आहे, मी या ठिकाणी जेवणार नाही, पाहुणा ठरलं करत मी बाहेर जाऊन मटन किंवा चिकन काय ते काय नाही. यू डोंट हॅव राईट टू टेल मी टू ईट. तुम्ही जे काय पुरणपोळी द्या पत्रे का द्याल, ते खाल्ला नियम कुठे आहे? आय डोंट लाईक दॅट ना. आय आय टी मधली मुलं सांग आम्हाला तर शाकाहारी जेवण पाहिजे म्हणून, रेल्वे मधले लोक सांग आम्हाला यू गो टू हेल. जोपर्यंत मी काय खातोय तुझ्यावर बंधन नाही, मी हळूहळू चाललो कुठे आपण? एक तर लोकांना जेवण नाही, 30% लोक दरडीच्या खाली आहे, 1% लोकांच्याकडे 54% इन्कम आहे या देशातले, 1% लोकांच्याकडे 54% इन्कम आणि 73% संपत्ती आहे. काय काय लोकांकडे पुढच्या 100 पिढ्या पुरेल एवढे पैसे आहे आणि 25 कोटी लोकांना रात्री काय खायचं ह्याच्यावर लोकांचा प्रॉब्लेम आहे.
हा वडापाव जो मिळतो ना, वडापाव 5 रुपयाला का राय रूम नक्की केवढा मिळतो ते मी केव्हा केव्हा मुद्दाम खातो, त्रास झाला तरी सुद्धा बटाटा डॉक्टरांचं म्हणणे बटाटा वडा खाऊ नका, कारण तो जास्त आवडतो। तो 5 रुपये वडापाव खाऊन देशातली जवळजवळ 2 ते 2.5 कोटी जनता त्याच्यावर जगते, आणि एकेका उद्योगपतीजवळ 28 पाळ्यांचा आहे, 85 लाख रुपये एका इलेक्ट्रिसिटीचं महिन्याचं बिल आहे। काय काय लोकांच्या बायका चप्पल वापरतात त्याची किंमत 85,000 रुपये आणि परत चप्पल वापरत नाही, ही लोकशाही। देश देशामध्ये आजही स्त्रियांना अंगभर कपडे मिळत नाही, त्या देशामध्ये काही उद्योगपतींच्या बायका जर 85,000 रुपये चप्पल वापरत असतील तर व्हॉट डेमोक्रेसी यु आर टॉकिंग अबाउट। तर तुम्हाला माझी विनंती अशी आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी, कुठल्याही पक्ष सरकार असलं तरी सुद्धा, या देशातली शांती, या देशातली सुबत्ता, या देशातले सर्वधर्म समभाव, या देशामध्ये सगळ्यांना परस्पराच्या वेळी वाटणारी आपुलकी, आंतरिक प्रेम, जिव्हाळ, या गोष्टी जर टिकल्या तरच या देशातली लोकशाही जिवंत राहू शकेल, तरच या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल ह्या सगळ्या लोकांचं स्वप्न जे होतं ते स्वप्न आपण पुढे घेऊन जाऊ शकू। मला अशी खात्री आहे की अप्पासाहेब ठोकळ यांच्या या विजेत्य पुरस्काराच्या निमित्ताने आपण निश्चितपणे या देशातली विविधता, या देशातली लोकशाही, या देशातली धर्मनिरपेक्षता आणि या देशातली समानतेचं तत्व सातत्याने जोपासण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारचं आपण एक स्वतःपुरते एक प्रार्थना करूया, स्वतःपुरते आपण अभिवचन देऊया आणि त्याचबरोबर प्रयत्नशील राहूया, अशा प्रकारचं आपल्याला सगळं आवाहन करून अप्पासाहेबांच्या पवित्र स्मृतीला पुन्हा एकदा अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो। लोकशाही, देश, घटना, कायदा या संबंधात गंभीर चर्चा करणारे झालेले आहेत। आपण सुद्धा आज या ठिकाणी लोकशाही संबंधी, घटने संबंधी, भ्रष्टाचारा संबंधी फार चांगलं आणि राजकारण विरहित असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। आणि कार्यक्रमाचा शेवट ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या आभार प्रदर्शनाने होईल। त्यांचे आभार मानत असताना ह्या विचारपीठावरती उपस्थित असणारे आपण नेहमीच त्यांना फक्त टीव्ही चॅनलवरती पाहतो, आज खऱ्याच अर्थानं अत्यंत अभ्यासू परखड वक्ते म्हणून जे मतप्रदर्शन झालं त्या आदरणीय भालचंद्रजी मुंगेकर सरांना प्रणाम आणि त्यांचे विशेष आभार। त्याचबरोबर ऍडव्होकेट बी एस पाटील इस्लामपूर, तसेच आमचे डीजीपी प्रदीप सिंह राजपूत, त्यानंतर आमच्या बारचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी लाकर, सौभाग्यवती पाटील मॅडम, धर्मांना साधू साहेब माजी खासदार, त्यानंतर सुधीरजी खरटमल साहेब, ह्या सगळ्यांचे विशेष आभार। आणि या कार्यक्रमाला विशेष करून खास करून आलेले प्राध्यापक आनंदराव जाधव, सुभाष वाघचौरे वडापूर, आर बी शिंदे, सुनील कोष्टी माळा, त्यानंतर कालिदास जाधव, ॲडव्होकेट वसंत साखरे, सुधीर खरटमल, एन के शिंदे ॲडव्होकेट, त्यानंतर ॲडव्होकेट जी एन पाटील, ॲडव्होकेट जी एस आडम, ॲडव्होकेट हनुमंत काले, सन्माननीय रिसबुल साहेब, चार्टर्ड अकाउंटंट सोलापूर, त्याचबरोबर गोविंदराव पंके राळेरास, हरिदास जाधव, सुरेश पाटील ॲडव्होकेट, नंदिनी किनीकर ॲडव्होकेट, ॲडव्होकेट एच एम आलकर ही माझे अध्यक्ष, त्याचबरोबर समाजसेवक आणि ॲडव्होकेट प्रमोद शहा, ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, ॲडव्होकेट बसवराज सलगर, ॲडव्होकेट बाळासाहेब नवले, ॲडव्होकेट गणेश पवार, ॲडव्होकेट रामदास वागज, ॲडव्होकेट तात्या पाटील, ॲडव्होकेट रहिसा मदनी, ॲडव्होकेट कालंदी सुरते, त्यानंतर ॲडव्होकेट नंदू कालेकर, ॲडव्होकेट निलेश ढोकडे, ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, ॲडव्होकेट संतोष पाटील उपाध्यक्ष बार असोसिएशन, ॲडव्होकेट श्रीनिवास यादव, ॲडव्होकेट लक्ष्मण भोसले, ॲडव्होकेट नारायणकर इस्लामपूर, ॲडव्होकेट के चंद्रमोहन, ॲडव्होकेट सोपान शिंदे, ॲडव्होकेट भगवानराव वैद्य, ॲडव्होकेट जयदीप माने सांगोलेचे, ॲडव्होकेट आवताडे, ॲडव्होकेट जगताप, ॲडव्होकेट शैलजा यादव, यासह सगळ्या मान्यवरांना शुभेच्छा। आणि जाता जाता एवढंच म्हणेन, सर्वाला अवदान सुख समृद्धीचे नित्य, सर्व काळोखाची माया, गौरव प्रकाशाचे सत्य, या उक्तीप्रमाणे तुम्हाला
विजयादशमी आणि दीपावलीच्या आमच्या सगळ्या परिवाराकडून भरभरून शुभेच्छा आपल्या ऋणात राहूया. धन्यवाद.